गोविंद दामोदर मा
अथ ध्यानं कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पते त्वदीयनावधानेन कथयिष्ये शुभाकथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राचुतदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतान हंतारो यत्पादामुजरे नवः स्वीयानां तान्निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन व्यास वेद शास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सूत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। सर्वमंगलमांगलेश्वे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते दयांची किलिया स्मरण होय। सकल विद्येच्याधिकरण तेच बंधु श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपालकृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। एक मिनिट सर्वांनी हाताने टाळी मुखाने नमः। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे हरि राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 राधे
Oh, my God.
கிருஷ்ணம் நாராயணம் வந்தே கிருஷ்ணம் வந்தே விரஜப்ரியம் கிருஷ்ணம் த்வைபாயனம் வந்தே கிருஷ்ணம் வந்தே பிரதாசுதம் சச்சிதானந்த ரூபாய விஸ்வோத்பத்யாதி ஹேதவே தாபத்ரய விநாசாய ஸ்ரீ கிருஷ்ணாய வயம் நமஹ. परम मंगल परात्वर तडित विनंदित पितांबरधारी बालकृष्ण कन्हैयाची प्रतिवाङ्मयीन मूर्ती आहे. श्रीमद भागवत कथा या पवित्र कथासत्रामध्ये आज द्वितीय दिवसाच्या सेवेमध्ये भगवंताच्या अनुकंपेने आपल्या आनंदजनपाच्या पुण्याईने एका पवित्र सत्संगामध्ये आपण विराजमान आहोत. या उच्च व्यासपीठावर माझ्यासारख्या पामराला बसवून आपण ही भगवंताची सेवा करत आहोत. कुणीतरी सांगायचं असतं आणि कुणीतरी ऐकायचं असतं म्हणून मला बसवलं, तुम्ही ऐकता. एरवी माझ्यापेक्षा तुमचा सगळ्यांचा मोठा अधिकार आहे. माझ्यापेक्षा आपण सर्वजण श्रेष्ठ आहात. आपण सर्वांच्या चरणारविंद नमस्कार आहे. आपण सर्वांचं दर्शन करतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. या संतांचं तुम्ही साक्षात शंकर स्वरूप आहात. भगवान भोलेनाथांच्या सगळ्या बसलेल्या या मूर्ती आहेत असं ज्ञानोबरायांचं मत आहे. आणि या पावन दरबारामध्ये आज ही दुसऱ्या दिवसाची सेवा दिलेल्या वेळेला न निभवता थोडी लेट झाली, त्यामुळं सगळ्यांची पुन्हा माफी मागतो. पण कारण घडलं म्हणून, नाहीतर तसं माझी इच्छा नसते की कोणीतरी वाट पाहावी वेळेची. पण ते कारण सांगत बसून टाईम घालवण्यापेक्षा आपण थोडंसं चिंतन करूया. काल आपण या भागवत कथेमध्ये भागवत कथेचा महिमा ऐकला. ही भागवत कथा किती श्रेष्ठ आहे, या भागवत कथेने काय प्राप्ती होते, कुणाला काय इच्छा असल्यानंतर कशी पूर्तता होते, या सगळ्यांचं चिंतन काल आपण पाहिलेलं आहे. काल पहिला दिवस होता, थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये. आज दुसरा दिवस, एवढ्या बहुसंख्येने आपण उपस्थित आहात, खरोखर आपणा सर्वांना धन्यवाद आहे. व्यासपीठावरील सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, समोर बसलेले आमचे शास्त्री महाराज, सर्व पाहुणे मंडळी, गावातील सर्व मान्यवर आणि ऑपरेटिंग करणाऱ्या दादांना खूप खूप धन्यवाद. आज थोडं मोकळं वाटू लागलं, काल असा वडत होता आवाज, घशाला पण त्रास झाला. आज त्यांनी छान क्वालिटी दिली. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. भागवत कथेचा महिमा श्रवण आधी का करावा किंवा त्याचं आधी का चिंतन केलं, तर ज्या ग्रंथाचं श्रवण करायचं त्या ग्रंथाचा महिमा अगोदर कळायला पाहिजे. बरेचसे कथाकार हे गोकर्ण आख्यान शेवटी सांगतात कथा संपल्यानंतर. काय उद्देश असेल माहिती नाही, परंतु ग्रंथामध्ये तर हे आख्यान सुरुवातीला आहे. कोणताही ग्रंथ किंवा कोणतेही देवता, कोणतंही कार्य, त्याची फलश्रुती जर नाही कळाली तर ते करण्याला काय अर्थ राहणार आहे किंवा काय उभड येणार आहे, आपल्याला काय अंतकरणातल्या भावना निर्माण होणार. म्हणून त्याची फलश्रुती कळावी, त्याचा महिमा कळावा म्हणून ग्रंथामध्ये त्याची सुरुवातीलाच वर्णन केलेलं आहे, सुरुवातीलाच त्याचा महिमा गायलेला आहे. काल आपण थोड्या वेळामध्ये तो महिमा गायला आहे. आज स्कंदामध्ये प्रवेश करत आहोत. भागवताच्या काही नियमावली सांगितल्या महात्म्यामध्ये, कथा श्रवण करत असताना कशी करावी, वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, वक्त्याचं आणि श्रोत्याचं नातं जुळण्यासाठी एक विशिष्ट नियम लागतो. नातं जुळता जुळता दोन चार दिवस निघून जातात, जुळतं तर जुळतं, नाही तर ते कायमचंच बिघडतं. पण ज्या अर्थी परत आपण एकत्र आलो त्या अर्थी नातं जुळल्यामुळंच आलं. ते नातं जुळण्यासाठी, ते संबंध जुळण्यासाठी वक्त्यात आणि श्रोत्यामध्ये एक संबंध यावा लागतो. एकतर वक्ता लालची असेल, म्हणजे सांगणारा जर अपेक्षा धरून करत असेल की मला काहीतरी प्राप्ती पाहिजे, मला काहीतरी भेटलं पाहिजे, मला इतकं पाहिजे तितकं पाहिजे, तर ऐकणारेसुद्धा तसे लागतात. ते सुद्धा संसारात हलकट वृत्तीने संसार करणारे, या प्राप्तीसाठी त्या प्राप्तीसाठी करणारे, मग लवकर नातं जुळतं. दुसरी गोष्ट,
वक्ता जर निरपेक्ष सेवा करत असेल, त्याच्या अंतकरणामध्ये काही भाव नसेल की भेटो न भेटो आपण सेवा म्हणून करायची, ऐकणारे सुद्धा त्याच वृत्तीचे असतील, तर नातं आणखी घट्ट बनतं, आणखी छान बनतं. वक्ता जर अपेक्षा धरून कथा करत असेल आणि ऐकणारे निरपेक्ष असतील तर नातं जुळत नाही, किंवा ऐकणारे अपेक्षा धरून करत असतील आणि वक्ता निरपेक्ष असेल तरीही नातं जुळत नाही, म्हणजे संबंध लवकर कनेक्ट होत नाही आणि कथा कळत नाही. ज्या अर्थी आपल्याला कथेमध्ये आनंद भेटतो आहे, आपण 2-2.5 तास बसू शकतो आहे, त्या अर्थी कथेमध्ये आपला जीव रंगलेला आहे, आपलं अंतकरण इथं शांत झालेलं आहे, मनाची चंचलता स्थिर होते आणि आपल्याला बसण्याची वृत्ती निर्माण होते. म्हणून भागवत कथेचा जो महिमा आपण ऐकला त्याच्यामध्ये नियमावली अशी सांगितली की कथा श्रवण करत असताना, आत्ता महाराजांनी लेक्चर दिलं पूज्य शास्त्रीजींनी, की वक्ता येण्याच्या अगोदर श्रोत्यांनी यावं. श्रोत्याने अगोदर येऊन काय करायचं इथं? तर सेवाभाव असेल तर चटाई टाकावी, साफसफाई करावी, किंवा थोडं 2-5 मिनटं वक्त्याच्या आधी आलात तर भजन होतं, थोडंसं नामस्मरण होतं. जर भजन झालं तर आपलं आसन पवित्र होतं, अंतकरण पवित्र होतं, ही काया पवित्र होते, वाणी पवित्र होते, आणि पवित्र कायेने या धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर चंचलता राहत नाही, स्थिर होतो व्यक्ती. पण उशिरा जर आलो तर भजन घडत नाही, साधना घडत नाही, अनुष्ठान घडत नाही, आणि मग कधी 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 संपेल, कधी आरती होईल असं टेन्शन येत राहतं. त्यासाठी थोडं 2 मिनटं आधी, 5 मिनटं आधी येऊन जर भजन घडलं तर आणखी समाधान लागतं. दुसरा नियम असा आहे की कथा जोपर्यंत चालू आहे 7 दिवसामध्ये, ऐकणाऱ्यांनी सांगणाऱ्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण करावं, कोणाची टिंगल टवाळकी करू नये हा दुसरा नियम आहे, कोणाची निंदा आणि कोणाची स्तुती जास्त हात बसू नये, कारण हे जर जास्त केलं तर दोष लागतात. राहू दे, बरोबर लागलं, ते छान लागलं, ते तसंच पाहिजे होतं, ते बरोबर करतो, ईश्वर सहकार्य करतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा नियम शास्त्राने सांगितला, शक्य झालं तर कथा श्रवण झाल्यानंतर भोजन करावं, म्हणजे तोपर्यंत उपवाशी राहावं, आरती झाल्यानंतर जेवण करावं, उपवास करावा. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी करावं, ज्यांना शक्य नाही त्यांनी भोजन करून कथा ऐकावी. आता 2 दिवस तर आपले उपवासातच गेले, काल आणि आज उपवासच घडले. ज्यांना सवय नाही त्यांना फार चक्र यायला लागले असतील, आता कधी उद्या असा दिवस उठतो याची वाट पाहत असतील, काही तर रात्री 12 पर्यंतच थांबणार आहेत, तयारी करून बसले असते, इतके उपवास आम्हाला शक्य होत नाही. व्रतवैकल्य केल्यानंतर, उपवास केल्यानंतर साधना घडते. उपवास शब्दाचा अर्थ आहे उप म्हणजे समीप, वास म्हणजे वास्तव्य, समीप म्हणजे जवळ, देवाच्या जवळ राहणं म्हणजे उपवास आहे. आपल्याला जवळ राहायला वेळ नाही म्हणून उपवाशी राहायचं, उपवाशी का राहायचं? तर जर शरीर थोडं हलकं राहिलं आणि पोटात भूक लागली किंवा थोडा त्रास होऊ लागला तर आठवण येते, मी का उपवासी माझ्या देवासाठी, माझ्या भोलेनाथासाठी आज त्याचं स्मरण होत राहतं. म्हणून थोडी फराळाची व्यवस्था थोडी कमी असली पाहिजे, फार 4-8 दिवसापासून आधीच व्यवस्था नाही पाहिजे, हे आणायचं ते आणायचं, शिवरात्र आहे शिवरात्र आहे, आज सकाळपासून काहींनी सुरू केलं असं की आपल्याला उपवास घडला पाहिजे, उपवास घडला पाहिजे तर सकाळपासून सुरुवात झाली का खिचडी त्रास होतो, त्याचा सहन होत नाही. झालं शक्य तर उपवासही राहावं, नसलं होत तर जेवण करावं. पण जेवण करत असताना विचार करत जावा की आपल्याला कथा ऐकायला जायचं आहे, थोडं कमी खावं, म्हणजे झोप येत नाही, आळस येत नाही. ही सगळी नियमावली अत्यंत छान आहे अनुष्ठान घडण्यासाठी. आता हल्ली आपण कथा कीर्तन TV वर मोबाईलवर ऐकू शकतो, पाहू शकतो, सगळे साधनं एवढे सुलभ झालेले आहेत, तरी तुम्ही धर्ममंडपात येऊन बसलेला आहात. याचं एकमेव कारण आहे महाराज की तुम्हाला त्याची जाण आहे की TV वर आणि मोबाईलवर आपण कीर्तन कथा ऐकत असताना आपलं ते श्रवण घडत नाही, ते ऐकून ऐकून फक्त आपल्याकडे एक थोडीशी वृत्ती निर्माण होते की हा बुवा चांगला, तो बाबा चांगला, या बाबाला काही कळत नाही, अशी थोडीशी चंचलता निर्माण होते. हे जे टॉकीज आणि यूट्यूब आणि या चॅनल, बाकी काही होत नाही.
कारण त्यातलं लक्षात का राहू शकत नाही? तर टी व्हीवरलं कीर्तन, मोबाईलवरलं कीर्तन आपण असं मांडी घालून ऐकत होत का? असं मांडी घालून बसतोच आणि समोर टी व्ही ठेवलेला आहे आणि कीर्तन ऐकतोच नाही. तर कधी कधी जेवण करताना, कधी कधी लोळताना, कधी कधी कसंही, म्हणजे ते अनुष्ठान घडत नाही म्हणजे श्रवण पक्कं होत नाही. म्हणून समोर येऊन बसावा वक्त्याच्या आणि कथा ऐकावी, कीर्तन ऐकावं, म्हणजे ते अनुष्ठानही घडतं, म्हणजे पुण्य प्राप्त होतं. नुसतं श्रवणच होत नाही, ते पुण्य होतं, श्रवणाने पुण्याचीही प्राप्ती होते. म्हणून बसलं पाहिजे, जसं बसता येईल तसं बसलं पाहिजे. शरीर साथ देत नसेल तर, मी कालही बोललो की पाय दुखत असतील तर थोडे पाय हलवले पाहिजेत, लांबले पाहिजेत. काही काही कथाकार लोकांना उठवतात मध्ये, थोडंसं पाय मोकळा करा म्हणजे नाचायला लावतात. म्हणजे लोकांना तर बरं वाटतं, नाचल्यावर थोडे पाय मोकळे होतात, असंही कोणी नाचू देत नाही इकडं तिकडं. नाही मग नाचल्यावर थोडं बरं वाटतं त्यांना, करतात काही काही वाटतं. पण नाचायला पाहिजे किंवा नाचवलं पाहिजे असं काही नियम नाही, पण आनंद घेत असतील लोक तर काही हरकत नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी आनंद घेतला पाहिजे. आपल्या शरीराला सुख लागलं पाहिजे. शरीर आपलं त्रास देत असेल, कळ लागत असेल कुठे, तर आपलं कथेत लक्ष लागत नाही. म्हणून आपल्या शरीराची सगळी जाणीव ठेवून कथा ऐकली पाहिजे. मी कालही बोललो, टेकून बसा, पाय लांबत जा, काही टेन्शन नाही, जसं बसता येईल तसं बसा. आणि या सगळ्या नियमावली सांगून स्कंदामध्ये प्रवेश करतात. भागवताचा प्रथम स्कंद आहे आणि प्रथम स्कंदामध्ये भगवंताचं पुन्हा एकदा वर्णन आहे, काल जे आपण श्रवण केलं त्याच पद्धतीने. देव कसा आहे, देवाचं वर्णन केलं, तो परमात्मा आहे कसा. जन्माद्यशयतोन्वयादितरत चार्थेश्व विज्ञस्परा तेने ब्रह्मार्दाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना अस्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. त्या देवाचं वर्णन आहे. जन्माद्यश्च यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्व विघ्नेश्वरा. आदि मध्य अंतरही तो परमात्मा आहे. खूप सुंदर चिंतन आहे, पण बारीक किचकट आणि जास्त खोल न जाता आपल्याला आळस येणार नाही अशा पद्धतीने सांगतो. देव हा अर्थात ईश्वर अर्थात ब्रह्म, ह्याला आधीमध्ये अंत नाही. तो आहे कसा, तो निराकार निर्गुण आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. जेव्हा तो मूर्तीस्वरूपाने आपल्याला पाहायला भेटतो किंवा सगुण साकार होतो, तो भक्तांच्या इच्छेसाठी होतो. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदास. आपल्यासाठी त्यांनी रूप घेतलेले आहे, एरवी त्याला काहीच करायची गरज नाही. तेने ब्रह्मारदाय आदि कवये मुह्यंती यत सूरय. तेने ब्रह्मदेवा करवी ही सृष्टी निर्माण केली. तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. त्रिसर्ग ज्याच्या स्वाधीन आहे, ज्याच्या हातात आहे. धामना स्वेद सदा निरस्तो कवकम सत्यम परम धीमही. तोच एक सत्य आहे, ईश्वराय व्यतिरिक्त काहीही एक सत्य नाही, असं त्या भगवंताचं वर्णन आहे. भागवताचं वर्णन केलं, धर्म प्रोजित कैत्र ओत्र तिर्म निर्मत्सरानाम सताम वेद्यम वास्तव मत्र वस्तु विश्वदम तापत्रयोन्मूलनम. भागवत कथा शिवदम कल्याणकारी आहे, हितकारी आहे. भागवत कथा ऐकायची मनात इच्छा जरी झाली तर त्या क्षणी भगवान परमात्मा हृदयामध्ये विराजमान होतात. सुश्रुभीस तत्क्षणात, त्या क्षणामध्ये परमात्मा हृदयात प्रकट होतात. की ज्याला भागवत कथा श्रवण करण्याची नुसती इच्छा जरी झाली, आल्यावर तर परमात्मा स्वरूप त्याचं जीवन होतं. म्हणजे भागवत आहे काय? वर्णन असं केलं की भागवत म्हणजे चार वेदाचं परिपक्व फळ आहे. निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादमृतद्रव संहितं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुवि भावुकाः. निगम, निगम म्हणजे वेद, ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद, या चार वेदाचं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत कथा. वेद आपल्याला कळणार नाही, वेदाची भाषा आपल्याला कळणार नाही, नाही माहिती आपल्याला वेद कसा बोलतो, ते संस्कृत कधी कळणार आहे. आपल्याला सोपं आणि सुलभ करून दिलं व्यासमहर्षींनी हे पुराण. वेदाची भाषा याच्यामध्ये सरळ सरळ आहे, सोपं सांगितलं.
आणखी एक प्रमाण, काही वारकरी आणि काही भगवत भक्त म्हणजे नेहमी श्रवण करणारे मोठ्यांचं ऐकणारे माणसं समोर बसलेले आहेत, त्यांचे चेहरे सांगतात, तर एका भाषेत एका वाक्यात एका प्रमाणात त्याचा अर्थ काढता येतो. वेद अनंत बोलिला हवा, धन्यवाद, असं बोलत जा मला बरं का. अर्थ इतुकाची साधिला, काय पुढे, विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. वेदाचं जे सार आहे, वेद जे सांगतो ते एवढंच सांगतो, वेदाची जी बडबड आहे अख्खी पूर्ण ते एवढ्यासाठीच आहे की दादा विठोबाशी शरण जावे आणि निज निष्ठा नाम गावे. देवाची शरणागती करावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं, याच्यापेक्षा श्रेष्ठ साधना कोणती नाही. आणि इथं माणसाला रंगवण्यासाठी, हे सांगण्यासाठी वेदांची बडबड आहे, आणि ते कळण्यासाठीच भागवतातल्या कथा आहेत. या कथा आपल्याला शिकवतात की आम्ही काय केलं पाहिजे जीवनामध्ये, कसं आमचं जीवन असलं पाहिजे, भगवान परमात्मा आम्हाला कसं सांभाळतो, हे सगळं कळायचं. हे सारं सूत्र त्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे भागवत कथा ही आपल्यापर्यंत आली कशी, तर शुकमुखाद मृतद्रव संयुतम, शुकदेवांच्या मुखकमलातून आली. व्यासांनी जरी लिहिली, व्यासांनी जरी निर्माण केली संहिता, पण शुकदेवांच्या करवी आपल्यापर्यंत येते. शुकदेवांचे उपकार आहेत की त्यांनी राजा परीक्षितीच्या निमित्ताने आपल्याला हे पोहोच केले. शुक या शब्दाचा अर्थ पोपटही होतो. शुकदेवांचं मुखकमल याला लागलं म्हणजे हे परिपक्व आहे, गोड आहे. हे फळ कसं आहे, गोड आहे. हे शाखोपर शाखा आपल्यापर्यंत आलेलं आहे. भगवान विष्णूंनी चतुर्श्लोकी भागवत ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी नारदांना दिलं, नारदांनी व्यासांना दिलं, व्यासमहर्षीकडून शुकदेवांकडे आलं, असं हे टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत येते. त्या शुकदेवांनी अत्यंत सुलभ भाषेमध्ये राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी सांगितलं. हे फळ आहे, ते भेटलंय, ते पिऊन घ्या. तिबत भागवतम रस रस आलं. म्हणजे फळ कुठं पितात का महाराज, फळ खायचं असतं, पण या फळामध्ये काही टाकायचंच नाही म्हणून पेयचं फळ. काहीच टाकण्यासारखं नाही, सगळं ग्रहण करण्यासारखं. पण कुठे मोहर हो रसिका भुवी भावुका, रसिक आणि भाविक पाहिजे. ज्याला सांगायचं आहे ते रसिक असले पाहिजे, आवड असली पाहिजे त्यांना. हा हा, आज छान विषय झाले, उद्या काही ऐकायला भेटतं काय माहिती, ही जिज्ञासा असली पाहिजे. अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे, म्हणजे तो भाविक असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे या ग्रंथावर. वक्ता कोण आहे याच्यावर विश्वास नाही ठेवला तरी चालतो. कधी कधी वक्त्याला आपण बहिरंगाने पाहतो, त्याचा वेशभूषा, त्याचे केस वाढवलेले किंवा काहीतरी वेगळे कपडे परिधान केल्यानंतर आपलं आकर्षण होतं. वक्त्याच्या वेशभूषावर न जाता आणि वक्त्याच्या अभ्यासावर नाही जाता, या ग्रंथावर विश्वास ठेवावा, पूर्ण विश्वास असला पाहिजे. या ग्रंथातले जे निघणारे उदाहरण आहे, ग्रंथातले जे विषय आहेत, ते आमच्या करत आहेत. मग तो वक्ता कोणता, एखादा समजदार असतो, छान पद्धतीने पटवून सांगतो, एखाद्याला नाही सांगता येत, हा ज्याचा त्याचा भाव आहे. पण आपला भाव चांगला असला पाहिजे. म्हणून मुहूर हो रसिका भुवी भावका, आणि अंतकरणातून तळमळ असली की त्याला सांगण्यातही मजा येते, सांगणाऱ्यालाही आनंद भेटतो. एखाद्याला तहान लागलेली आहे आणि तो तहानेलेला, त्याला जर पाणी भेटलं तर तो विचार करत नाही बोरवेलचं आहे का जारचं आहे की फिल्टरचं आहे का, आधी पाणी पिऊन घेतो. पण ज्याला तहान नाही तो हजार चौकशा करत राहतो, पाणी देताय मला तुम्ही, पण फिल्टरचं आहे का, तुमच्या गावचं फिल्टर चांगलं आहे का, लाख चौकशा करणार, तहान नाही पूर्ण. ज्याला आहे तो लगेच पिऊन घेणार पाणी. तसा तो जिज्ञासू आहे, जो भाविक आहे, तो श्रवण करत राहतो आणि तो एकच समजतो की वा छान योग आहे, याही वर्षी पुन्हा भागवत कथा ऐकण्याचा योग आहे, भगवंताच्या दरबारात जाऊन बसता येते, 2-2.5 तास आपला वेळ जाणार आहे, इतरत्र गप्पा छप्पा मारत आणि टाइमपास करण्यात आपलं आयुष्य चाललंय, पण आता 2-2.5 तास आपण भगवंताच्या दरबारात बसणार आहोत, हे आपलं परमभाग्य आहे की तो भाग्याचा उदय झालेला आहे आणि सत्संग घडणार आहे, अशी त्याची भावना असते आणि तो अंतकरणपूर्वक इथं बसत असतो. मग वक्त्यानेही त्याचा टाइमपास नाही केला पाहिजे, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. या भागवताचा जो विशेष स्वरूपाने महिमा गायला, ती भागवत कथा शुकदेवांकडून आलेली. पुन्हा सांगितलं, नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादय. महाराज नैमिष अरण्यामध्ये शौनकांनी सुत महाराजांच्या मुखातूनही भागवत कथा ऐकली. ही भागवत कथा, ही संहिता निर्माण होण्याचं कारण काय, तर व्यासांचं थोडंसं चरित्र सांगितलं. व्यास महर्षींनी
एका वेदाचे चार वेद केले, सहा शास्त्र केले, अनेक पुराण निर्माण केले, पण समाधान लागेना. तुम्ही काहीही काम केलं आणि त्याच्यातून समाधान नसलं, रिझल्ट जर चांगला नसेल तर माणूस बोर होतो, टेन्शन येतं की अरे इतकं करतोय पण काही उपयोग होईना, एवढी पळपळ आहे. तसं तुम्ही काही काही संसारिक लोक पाहतात, खूप मरमर, खूप टेन्शन, खूप कष्ट करतात, पण मनासारख्या गोष्टी नाही झाल्या की चेहरा बोर होतो, उदास होतो व्यक्ती, की मी काय केलं पाहिजे आणि काय करावं म्हणजे सुख भेटेल. संसारातही काही काही माणसं असे पाहायला भेटतात की त्यांना वाटतं नाही, हे सगळं थोडं बाजूला ठेवावं आणि परमार्थ करावं. परमार्थात आल्यानंतर वाटतं अरे मी सगळं सोडून कसं चालेल, मला तेही पाहावं लागल, मग द्विधा मनस्थिती होते. आजही काही काही लोकांना असं वाटतं कधी कधी भागवत कथेला सुरुवात झाली आपण गेलं पाहिजे, जाण्याची इच्छा होते पण तो संसार आहे ना, काही काहींना सोडत नाही, सोडत नाही काही काहींना. खूप पुण्य लागतं मला संसारातून बाहेर यायला सुद्धा, 2 तास इकडे येऊन बसायला सुद्धा पुण्यच लागतं, नाही येऊ देत काही काहींना. त्याला येण्याची इच्छा होते, उत्कंठा निर्माण होते की चला आज जाऊ आपण, महाशिवरात्री आहे, आज 12 वाजेपर्यंत तरी जागलंच पाहिजे असं शास्त्र आहे, ज्ञान योग आहे, काहीतरी पाहायला भेटणं, ऐकायला भेटणार आहे, तर जाऊया तिथं. तेवढ्याच संसारातल्या या वासना म्हणतात अरे जाऊ दे दादा, कशाला जागतो, उद्या परत काम आहे. म्हणजे नाथ महाराजांचं एक भावगीत आपण ऐकलेलं असतं, खूप सुंदर आहे, ऐकलेलं असतं नाही, सांगा मी काय करू. त्याची वृत्ती अशी होते परमार्थ करावं वाटतं, निघतो, पण तेवढ्यामध्ये भक्ती म्हणे तू चाल पुढे, निघाला की तेवढ्यात संसार म्हणे तू कुठं चालला तिकडं ये इकडे, मग निर्माण होतो हे करू का ते करू, सांगा काय करू. आणि हे कुणालाही नका विचारू, श्री गुरूंना विचारा, योग्य पुरुषांना विचारा की आम्ही कसं केलं पाहिजे. मी कालही विषय सांगितला, व्यास महर्षींनी सारे ग्रंथ निर्माण केले पण समाधान लागत नाही. आता आपल्याला जर आत्मिक समाधान लागलं नाही तर आपण विचारलं पाहिजे कुणाला, आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठांना विचारलं पाहिजे का हो आम्ही चुकतोय का काही. तुम्ही खूप दिवसाचा परमार्थ करताय, भक्ती तर खूप छान दिसते पण समाधान लागत नाही आणि जो फायदा पाहिजे तो दिसत नाही, ती चेतना दिसत नाही. विचारा कोणाला तरी नक्की, आपले श्रीगुरु असतील तर त्यांचे चरण पकडा आणि विचारा गुरुजी मी चुकतोय का वकडं, तुम्ही ज्या सुखात आहात ते सुख मला का भेटत नाही, तुम्ही ज्या आनंदाच्या लहरी भोगताय त्या मला का प्राप्त होत नाही. त्यांचं सुख पाहावं, त्यांचा परमार्थ पाहावा आणि आपण त्यांना विचारत जावं, ज्येष्ठश्रेष्ठांना विचारलं पाहिजे. आपल्या स्वबुद्धीने आपण कधी प्रयत्न नाही करायचा, स्वबुद्धीने जाण्याचा प्रयत्न केला तर शक्य नाही, ते श्रीगुरूलाच विचारावं लागतं. मग मोठ्यांना विचारलं पाहिजे मी काय केलं पाहिजे, मोठ्यांचा आदर्श घेतला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता व्यास महर्षी आहेत ते सगळ्यापेक्षा मोठे आहेत, व्यासोच्छिष्ट जगत्रय, व्यासांपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही वेदांच्या बाबतीत, अभ्यास त्यांच्यासारखा कुणाचाच नाही, व्यासांनी कुणाला विचारावं, व्यासांपेक्षा श्रेष्ठ कोण आहे. तर तुम्ही कितीही श्रेष्ठ असू द्या तुमच्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही मोठे आहात असं कधी समजू नका, तुमच्यापेक्षा कोणतरी मोठा आहे. व्यासांनी विचार केला की मला विचारायला पाहिजे कोणाला तरी, कुणाला विचारावं. तर मनाची चंचलता स्थिर होण्यासाठी व्यास महर्षींनी अंतर्मुख होऊन विचारलं महाराज कुणाला, आपल्या आतमध्ये राहणारा ईश्वर आहे, सर्वाघटी राम देहाधेयक तैसा हृदयामध्ये मी राम. जेव्हा तुम्हाला लोकांचे उत्तर आवडणार नाही किंवा विचारण्याची इच्छा नाही तेव्हा अंतर्मुख व्हा, डोळे बंद करा आणि जरा आत प्रवेश करा आणि त्याच देवाला विचारा, सांग ना मी काय करू, मी करतोय ते चुकतंय. आणि आपल्याला अंतकरणाची साक्ष खूप मोठी असते, आतले जे विचार आहेत ना आपले, काही काही लोक उगीच असं निगेटिव्ह विचार करत राहतात, नको 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 नको, आणि काही म्हणतात नाही नाही जे होईल ते होईल. आणि प्रसन्नता प्राप्त करून घ्यायची असेल तर या गोष्टीचा विचार करावा लागतो. मी विनोदाने सांगत असतो, तुम्हाला सतत हसतमुख राहायचं असेल, सतत खुश राहायचं असेल तर एक प्रमाण नेहमी डोळ्यासमोर ठेवायचं, गाथ्यात वगैरे पाहू नका इकडे तिकडं, पण तुम्हाला वाटतंय का खुश राहायचं, सतत सतत प्रसन्न राहिलं पाहिजे, तर सांगू की एक प्रमाण सांगू का नको. महाराज खुश राहण्यासाठीच मरमर आहे आमचे,
एक प्रमाण इकडे तिकडे पाहू नका, पण एवढं पाठ करून ठेवा. लय टेन्शन आलं, तुम्हाला वाटतंय आपण आनंद घेऊ शकत नाही. एक प्रमाण डोळ्यासमोर ठेवायचं नाही. तुका म्हणे कसं जसं होईल तुमच्या तर पाठ आहे. एवढं कमी टेन्शनमध्ये एवढं जरी कळालं तरी माणूस आनंदात राहील. आणि हे कधी पण नाही म्हणायचं, नाही तर सकाळी उठलं कीच बसतान तुका म्हणे कसं तसं नाही. कष्ट करायचे, प्रयत्न करायचा, पण प्रारब्धात जेवढं आहे तेवढं भेटलं की दुसऱ्याचं पाहून जळायचं नाही. आणि झोपताना फक्त म्हणायचं उद्याचं उद्या तुका म्हणे कसं. तुम्ही खूप शांत झोपू शकतात की चिंता आपल्याला खात राहते सारखी. चिंता केली पाहिजे पण आतीही नाही. प्रसन्नता आपल्याला घालवायची असेल तर अंतर्मुख व्हा आणि त्या ईश्वराला विचारा मी काय केलं पाहिजे. देवाने आतून आवाज दिला व्यासांना की संतांची भेट घ्या. देव व्यासांना काय सांगतो? संतांची भेट घ्या. आता व्यास महर्षीपेक्षा कोण श्रेष्ठ संत आहे? पण ईश्वराची इच्छा आहे. डोळे उघडले आणि अंतकरणातली अपेक्षा निर्माण झालेली होती की मला एखादा साधू भेटावा, मला एखादा संत भेटावा. देव असा आहे महाराज, तुमचे संकल्प चांगले असतील ना तो लवकर पूर्ण करतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प चांगले असतील तर खूप लवकर पूर्ण होतात, पण संकल्प खराब असतील आणि संसारातले असतील तर तुमच्या प्रयत्नाने झाले ते होतील नाही, तर होणारही नाही. पण संकल्प म्हणजे इच्छा जर चांगले असतील, माझा उद्धार झाला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे, माझ्यावर संत कृपा झाली पाहिजे, हे संकल्प म्हणजे इच्छा जर चांगले असतील तर ईश्वर खूप लवकर पूर्ण करतो. अनेकांचे पूर्ण झाले महाराज, ज्याची अंतकरणातली जिज्ञासा होती की मला चांगले श्रीगुरु भेटले पाहिजेत त्यासाठी मरमर करतोय, त्याला भेटतात. ज्याला वाटतं की स्वप्नात तरी देवाने दर्शन द्यावं, प्रभू दर्शन झालं पाहिजे, देव पूर्ण करतो आणि लवकर पूर्ण करतो. फक्त आपले संकल्प छान असले पाहिजेत, इच्छा छान पाहिजे. व्यास महर्षींचा संकल्प सुंदर होता की मला संत भेटावेत. डोळे उघडून समोर पाहिलं तर समोर नारदांची स्वारी येत होती. श्रीमन नारायण 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 म्हणत येणाऱ्या त्या साधूला पाहिलं, त्या महात्म्यांना पाहिलं, व्यास महर्षींनी दंडवत घातलं नारद मुनींना की अहो भाग्यम, उजळले भाग्य आता की तुमचं दर्शन होतंय महाराज. नारद मुनी म्हणले एवढे उदास तुम्ही का? नारदांनी सांगितलं एवढे उदास का? व्यास महर्षी म्हणले महाराज काही कळत नाही, व काय करू, एवढे ग्रंथ वगैरे निर्माण झाले पण समाधान लागत नाही. व्यासाने सांगितलं महाराज थोडीशी चूक झाली तुमच्याकडून. काय? तुम्ही शास्त्र लिहिले पण त्या शास्त्रामध्ये सवडशास्त्र प्रवेश केलं आणि लोकांनी शास्त्र सोडलं आणि सवडशास्त्र झालं. अमुक अमुक यज्ञाला अमुक बळी चालतो हे सवडशास्त्र आहे, पण लोकांनी शास्त्र धरलं. मग तो कशाचं चालतो हे नाही पाहिजे, लगेच सवडशास्त्र पूर्ण केलं. कलश पूजा असेल त्या कळसाला नारळाच्या खाली जे पानं ठेवतात आपण, ते पानं कशाचे असतात? नागिनीचे पानं असतात, ते खाण्याचे पानं. देवाने सांगताना नागिनीचेच पानं सांगितलेले असतात, पण माणूस जर म्हणला मला आठवण नाही राहिलं तर मग कशाचे चालतात? आंब्याचे, है ना? आंब्याचे चालतच नाही, पण घ्या धकून, हे सवडशास्त्र आहे. धकून घेणं हे सवडशास्त्र जगामध्ये रूढ पडत गेली आणि लोक सवडशास्त्रालाच शास्त्र म्हणायला लागले, म्हणून तुमच्या शास्त्राला तुम्हाला आनंद नाही भेटले. आता मी काय केलं पाहिजे? नारद मुनी म्हणले एक काम करा, आता भगवंताच्या पवित्र अवताराचं थोडं चरित्र गा. कृष्ण अवतार आहे, पूर्णतम अवतार, त्या अवताराचं थोडं लिखाण करा, त्याचं चरित्र गा, तुम्हालाही आनंद भेटेल आणि ऐकणाऱ्यालाही आनंद भेटेल. पण व्यास महर्षी म्हणले महाराज आता हे कधी व्हायचं? माझं तर वय होत आलं, मी तर म्हातारा झालो, म्हातारपणी होईल का आता? बरेचशा लोकांचं हे टेन्शन आहे ना, आता महाराज काय राहिलं आमचं, थोड्यासाठी पुढं माळ घालावं असतात ना शिकाय की, आता तर महाराज काय मथरपण आलं आमचं, आता काय मरतो ना आम्ही, आता काय वारीला जावा, कधी आम्ही जप करावं, कधी हरी पाठवेल का, असं टेन्शन येतं काही काही ना. आता एवढा पश्चाताप होतो, अरे अरे अरे, सारं तारुण्य गेलं, कधी आळंदीला गेलो नाही, कधी वारी केली नाही, कधी हरिपाठात नाचलो नाही, कधी फुगड्या खेळलो नाही, कधी जप केला नाही, ज्ञानोबरांच्या सोहळ्यात गेलो नाही, आणि आता वय झाल्यावर माणसं निघतात बाहेर बरं का, पण जरा टाईम लागतो, निघतात आणि एक दोन घसाट्या खाल्ल्या का मग निघतात. अरे आपण गेलं पाहिजे, आता काही घरच सोडत नाही, आपल्याशिवाय दाखणार नाही, आपल्याशिवाय दाखणार. एक म्हणला महाराज मी कुठंच जाऊ शकत नाही. मी म्हणलं का? तो म्हणला मी घरातून गेलो की मागे सगळा अंधारच होतो,
पायो फोकस, म्हणजे हसल्यावर सराव उजळत राहा, काही राहत नाही. आजामेला अंजामेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तू तोही काही साधा. अनेक गेलेत ज्या घरात आपण राहतोय, म्हणून थोडी सुट्टी घेतली पाहिजे, थोडं मोकळं झालं पाहिजे. मी म्हातारा झालो आता होईल का? नारद मुनी म्हणतात संत कृपा झाली तर काहीही होऊ शकतं. संतांची कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपेने होऊ शकतं. असं कसं होईल महाराज माझं म्हातारपण आलंय? नारद मुनी सांगतात, माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो. नारदांनी स्वतःचं चरित्र थोडंसं सांगितलंय. नारदांनी सांगितलं, मी पूर्वजन्मामध्ये दाशीपुत्र होतो. दाशीपुत्र आहे, जन्म झाला, वडिलांचा मृत्यू झाला, आईने माझं पालन पोषण केलं, आई मला सांभाळत होती, मी लहानसा मोठा होत होतो. माझी आई एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी कामाला राहील, धुनी भांडी करायची, मी तिच्याजवळ खेळायचो. छोटंसं वय होतं माझं, घरात इकडे तिकडे उड्या मारत होतो. पण आमच्या मालकाने, ज्यांच्याकडे आम्ही कामाला होतो, त्या गावामध्ये काही साधू पुरुष आले चातुर्मासाला फिरणारे, आणि त्यांनी सांगितलं आमची 4 महिन्याची व्यवस्था कुणी करेल का इथं. आमचा जो मालक होता तो परमार्थिक होता, साधू होता, छान वृत्ती होती. काही काही माणसाकडे संपत्ती असते पण देण्याची दानत नसते, आणि काहीकडे देवाने दिलंय तर त्याचा आनंदही घेतात. तुमचे हात वर राहतील एवढं तुम्हाला दिलंय देवाने, ते त्याचा स्वाभिमान बाळगत जा. तुम्ही कुणाला तरी चहा पाजू शकताय, कुणाला तरी जीव घालू शकताय, त्याचा खूप आनंद वाटला पाहिजे तुम्हाला. अनेकांना मागावं लागतंय, देवाने तुम्हाला देण्यालायक बनवलंय. तो उदार होता, त्याने त्या सगळ्या साधूंना त्याच्या स्वतःच्या घरी आणलं. महाराज आमच्या घरी व्यवस्था करतो. तुमच्या घरी होईल व्यवस्था? हो, सारी व्यवस्था होईल. साधूंचं घरी येणं, महापुरुषांचं घरी येणं हे भाग्याचे लक्षण आहे. माझ्याकडे चला तुम्ही. आमच्या घरी ते साधू आले आणि मग त्या मालकाने सहज सांगितलं, राजा बाळा आता हे साधू आपल्याकडे राहणार आहेत, त्यांची सगळी व्यवस्था तू पाहिजे. मी छोटासा, मी काय पाहणार मालक, तू यांना पाणी फुलं काय लागेल ते मागतील ते देत राहा. नारद सांगतात, मी त्यांच्या हाताखाली राहिलो, त्यांची कामं करायचो, पटपट जायचो, ऐकायचो. 4 महिन्याचा कालावधी गेला, त्यांचा सत्संग सुरू झाला की मी सुद्धा भजन करून सत्संग करायचो, मी सुद्धा टाळी वाजून भजन करायचो, त्यांचं प्रवचन ऐकायचो. आनंद वाटला त्या संतांच्या संगतीमध्ये. 4 महिने कसे गेले कळलं नाही. 4 महिन्याचा चातुर्मास संपला आणि त्या साधूंनी सांगितलं, बाळा आम्ही उद्या जाणार आहोत. तुम्ही जाणार? हो. आणि तुम्ही गेल्यावर मी काय करणार? तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही, मला तुमचा आता लढा लागला. साधू म्हणले, तू आमच्याबरोबर येऊ शकत नाही का? तुझ्यावर जबाबदारी आहे. माझ्यावर काय जबाबदारी? छोटंसं वय, काय जबाबदारी? चांगलं ऐकणाऱ्याच्या लक्षात येईल. त्या छोट्याशा बाळावर कोणती जबाबदारी आहे? साधूने सांगितलं, तुझ्यावर जबाबदारी आहे, त्याशिवाय तुला येता येणार नाही. पण काय जबाबदारी आहे? तुझी आई. आई जोपर्यंत आहे तुला आईला सोडून जाता येणार नाही. नारद म्हणले, आईला सोडून जाता येत नाही, मग मी रडायला लागलो. त्या साधूने मला एक मंत्र दिला, द्वादशाक्षर, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या मंत्राचं चिंतन कर, आईला विचारू नये. आईला विचारलं मी जाऊ, आईने सांगितलं नाही जाता येणार. साधूनं म्हणले, बाबा माझ्या पोराला बिघडवलं का तुमच्या हाताखाली होतं आणि त्याला नाद लावला तुम्ही, त्याला घेऊन जाऊ नका, मला कोणाचा आधार नाही. साधू म्हणले, काही नाही, ठीक आहे, राहील तू. आता आई आहे तोपर्यंत तुला आमच्याबरोबर येता येणार नाही. साधूने मंत्र दिला आणि साधू निघून गेले. जेव्हा आई जाईल तेव्हा तू या रस्त्याने आम्ही भेटू. आई जाईल म्हणजे कुठं? कुठं? आळंदीला नाही काय म्हणजे? आई जाईपर्यंत सुट्टी नाही. मग नारद मुनी म्हणले, मी रोज देवाला प्रार्थना करायचो. काय? आई एकदाची, आई एकदाची पंढरपूरला जावी. म्हणजे मी मोकळा झालो. आणि नारद मुनीची आई पाहुणे रावळे भेटले की विचारायची, माझा मुलगा आता मोठा व्हायला लागलाय, याचे 2 हात झाले की मी पंढरपूरला जायला मोकळी झाली. अशा बऱ्याचशा म्हणतात बरं कनिष्ट, एवढं झालं की मी मोकळं, एवढं झालं की मोकळं. नाही, उलटं जास्त होत होतं. कित्येक जणी म्हणत होत्या, एकदा सून घरात आली का महाराज आळंदीन पंढरपुरात, पण सून आल्यावर जास्त गुतून पडल्या. लक्ष द्यावं लागतं, हुकतं का काय? पुरत जाता येत नाही. तुकोबारायांची भाषा आहे, आवा निघाली पंढरपुरा आणि वेशीपासूनही
आली गारा पंढरपूरला चालली, पण ती म्हणली सुनबाई मी जाते पण लक्ष ठेव, दारावर कोणी भिकारी आला तर वाढू नको, त्याला सांग सासूबाई पंढरपूरला गेली. ती म्हणली हो जा जा, पहा मी जावं असं हिला वाटतं. बरंचसं प्रकरण ते अभंग वाचून पहा, खूप सुंदर आहे. मजा हातीचा कलवाडू, मज वाचून नको फोडू. कलवाडू म्हणजे ते गौऱ्या, पूर्वी गौऱ्या लावायच्या अशा, गौऱ्या थापलेल्या पावसाळ्यात कामाचे, मग ते माझ्या हाताने लावलेलं आहे आणि मी पंढरपूरून येऊस तर ते फोडू नको, मज वाचून नको फोडू. ती म्हणली हो सासूबाई काही चिंता करू नका, तुम्ही बिनधास्त जा. ती जा म्हणली का, ती म्हणली मी जावं असं हिला वाटतंय. आणि वेशीपासून ती माघारी आली, कम माघारी आली. ती म्हणली काय जाता पंढरपूरला, लेकर बाळ हेच पंढरपूर आहे, नाही जाऊ शकत, व्याप जास्त वाढतो, जाता येणार नाही मोकळं होताना. दोघांचे संकल्प वेगळे आहेत. नारदांच्या आईला वाटायचं याचं लग्न व्हावं आणि नारदांना वाटायचं आई जावी. भगवत भक्ताचे संकल्प पूर्ण होतात. एकदा आई मरण पावली ही बातमी कळाली, नारद म्हणतात मी उड्या मारू लागलो, मी मोकळा झालो होता परमार्थ करायला. आईचे सगळे विधी पूर्ण केले आणि ज्या दिशेने साधू गेले त्या दिशेने मी गेलो, पण साधूची भेट नाही झाली, कारण संत पुन्हा भेटत नसतात. बहु आवघड आहे संत भेट, चंद्रामृत सुखे शिबिल असता जाता रवी धरवेल, बाही हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई गा, ऐसे कैसे आणि भेटते ते साधू, साधू भेटत नसतात पुन्हा. नशिबे आपलं जर एखादा महात्मा भेटला तर सोडू नका. बळद बळद महाराज धरत जा पदर त्यांचा. आपल्याला एखादा महात्मा आवडला, एखादा साधू पुरुष आवडला तर बळजबरीने राहत जा, कारण एकदा गेले ना की पुन्हा संधी नाही. अनेक गेले आपल्या देखत, आता पश्चाताप होतो. नारदांनी खूप प्रयत्न केले, पुन्हा भेटत नाही. पण त्या साधूंनी दिलेला जो मंत्र आहे द्वादशाक्षरी मंत्र, त्या मंत्राचं उच्चारण करत करत नारदांनी अनेक काळ घालवला. एक मिनटं, आज जरा शिवरात्री आहे, थोडंसं भजन करून घेऊ, करत जाऊ आपण. शिवरात्रीपर्यंत जायचं, आपल्याला भगवान शंकर पार्वतीचं लग्न लावायचं. ताईंनी मुलांनी पार्ट वगैरे सजवलेले आहेत, खास पाहायला गे. आज आज नुसतं ऐकायला नाही तर आज पाहायला सुद्धा, पाहणाऱ्यांची सुद्धा इच्छा असते ना, काहीतरी पाहायला भेटणं. एकच बाबा आणि एकच बडबड करतोय, काही पाहायला भेटणं ते सुद्धा पण. नारदांना द्वादशाक्षरी मंत्र भेटला, तो अत्यंत श्रेष्ठ मंत्र आहे. एक मिनिट सगळ्यांनी टाळे वाजवून म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, विपुल भगवते वासुदेवाय, जय ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो मनसा सगळ्या वासुदेवाय, पर्व काळ आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 काळी वाजल्याने झोप निघून जाते आणि गाजार भरे होतात. एवढ्या जोराची काळी वाजून झोप जाते आळसही थांबतो. भगवते वासुदेवाय, ओम नमो 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 भगवते
वचन व्हायचं नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय, द्वादशाक्षरी मंत्र आहे हा, खूप छान आहे. नारदाने अनंत काळ त्याचं चिंतन केलं आणि भजन छान झालं. 24 तास वाणीतून चालू आहे. एक दिवस भगवंताने नारद मुनींना एक छवी दाखवली, अत्यंत गोड स्वरूप आहे. कृष्ण कन्हैयांची मूर्ती नारदांच्या समोर आली. नारदांनी डोळे उघडले आणि पाहण्याची इच्छा केली तर ती मूर्ती गायब झाली, ते दृश्य संपलं. नारदांनी परत डोळे मिटवले आणि पुढ्या तेवढ्या जिज्ञासेने पुन्हा सुरू केलं, ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप काळ गेला आणि देवाला विनंती केली, देवा एकदा दाखवलेलं परत दाखव ना, ते पाहण्याची इच्छा आहे. आणि आकाशवाणीने देवाने नारदांना सांगितलं, मुनिवर तुम्हाला एवढ्या लवकर दर्शन देणे इतकं भजन झालं नाही. कुणाला म्हणतात? नारद मुनींना. कोण म्हणतं? देव. आकाशवाणी सांगते, एवढ्या लवकर दर्शन देण्याला इतकीचं भजन झालं नाही. कुणाचं? ज्यांचं 24 तास सुरू आहे. ओम नमो भगवते वासुदेवा, ज्यांचं आजही काही माणसं आहेत महाराज, अखंड नामजप चालू आहे. हातामध्ये जपमाळा असते किंवा यंत्र असतंय. एक वाणी पराप्रशंती मध्यमा वैखरी, एक वाणी अखंड चालू आहे देवाचं नामस्मरण. नारदांचं 24 तास भजन चालू आहे. परिदेवाने सांगितलं, अजून दर्शन देणे इतकं भजन झालं नाही. आता त्यांना जर देव म्हणतो आणखी भजन नाही झालं, त्यांना देव दर्शन देणार? जरा आपला विचार करा बरं. आपलं कसं आहे भजन? आपलं भजन एकादशीच्या एकादशीला आणि लय दाट असं मनातून कधी सुरू होतं आपलं माहिती का? असं मनातून पार कधी अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंग असा केला ताप की हा देवाच्या बापाचा. शेतातून एखाद्या रस्त्याने सांगावं त्या मध्ये झाडात येणं त्या येड्याबाबळीत भूते भूत, आणि पाप्यातला पाप्याने ऐकावं नास्तिकातला नास्तिक, आमोशाला नक्की निघतं म्हणतं. आणि एखाद्या दिवशी तो एकटा यावा, मोबाईल बॅटरी स्विच ऑफ, आणि त्या झाडाजवळ आल्यावर त्याच्या ध्यानात यावा आज आमोश आहे. लोक तर म्हणले होते तिथं निघतंय. आता तिथं जवळजवळ आल्यावर देवा धर्माला शिवे देणारा इतका नालायक असू द्या. आणि ती जागा जवळ आल्यावर कसं सुरू होतं? काय सुरू होतं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. हो, फक्त माहिती असावी तर झटका होतोय. जशी जागा जवळ येईन तसं सुरू होतं महाराज, राम 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 होई. चाली सुद्धा इतक्या येतात त्याला, राम 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 मोठ मोठ. तेवढ्यात त्याच्या चपलात खडा गुतावा मागून त्याची त्याला लागाव. मग तर संपलं थंडीन ताप संगत. आता का राम राम करतो? संकट समोर आहे. आपल्यासमोर संकट दिसल्यानंतर आपण देवा देवा करतो. शास्त्र म्हणतं, सुखमे सुमिरन करे तो दुःख का हे कोवाय. अरे सुखातच भजन करत जा. देवाने सगळं दिलंय, भजन करून घेत जा. देवाने सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्यात ना. जात जा जरा पंढरपूर आळंदीला दिला माऊली ज्ञानोबारांच्या समाधीजवळ जात जा. कधी हे करून घ्यायचे दिवस आहेत देवाने दिल्यावर. नाही तर दुःख आल्यावर देवा देवा नाही. सहज झालं पाहिजे, एक वाणी सतत चालू पाहिजे. आपण संकट पडल्यावर परमार्थ करतो, संकट पडल्यावर नारदांनी अखंड केलं तरी नाही. शेवटी प्रलय काल होतो आणि त्या साधूच्या कृपेने नारद मुनींचा ब्रह्मदेवाकरवी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून जन्म होतो. नारद म्हणतात, हा विना घेऊन फिरतो ने त्रैलोक्यामध्ये, कुठेही फिरू शकतो मी. ही कृपा कोणाची आहे? तर त्या साधू पुरुषांची.
त्या साधूंनी दिलेले शब्द आहे, त्या साधूंनी दिलेला मंत्र आहे, ते साधूची कृपा आहे, संत कृपा आहे. संत कृपेने काहीही होऊ शकतं, देवाच्याने जे होणार नाही ते संताच्या कृपेने होईल. म्हणून तुम्ही करा. व्यास महर्षी म्हणले, जर तुमची कृपा असेल तर मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि व्यासांनी संहिता गायला सुरुवात केली, गणेशजी लिहायला सुरुवात करतात. 18,000 श्लोकाची संहिता निर्माण झाली, अनेक काळखंड त्याच्यामध्ये गेला. बारकावा शोधायचा आहे, सगळ्या गोष्टी योग्य झाल्या पाहिजेत. वय होत गेलेलं आहे, आता संहिता निर्माण झाली, 18,000 श्लोक आहेत, पण आता हे जगात जायचे कसे, लोकांपर्यंत पोहोचवणार कोण? नारदाने सांगितलं, तुमचाच मुलगा, माझा मुलगा. आणि माझ्या मुलाचं चरित्र तुम्हाला माहीत नाही? कोणाला माहीत नसेल तर एक मिनिटामध्ये फक्त स्पर्श करतो. शुकदेव ही राधाराणीच्या आज्ञेने शुकदेवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, म्हणजे पोपट. शुक म्हणजे पोपट, पोपटाच्या रूपाने येतात आणि ब्रह्मज्ञान श्रवण करतात महादेवांच्या आणि पार्वतीच्या संवादातलं. भगवान शंकर आज शिवरात्र आहे म्हणून थोडंसं शंकर असे हिमालयात एकांतात बसलेले होते आणि शंकराचं आवडीचं भजन म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम. नारद मुनी महादेवांच्या घरी गेले आणि मैया पार्वतीला म्हणले, मैया कसा चाललाय संसार? नारद मुनी पार्वतीचे कोण आहे? गुरु आहेत. चरित्र तुम्ही ऐकलं असेल शिवमहापुराण कथाधर, गुरु आहेत मैया पार्वतीचे. म्हणजे गुरुजी तुमचं आगमन आहे, संत येतात जातात त्याच्यापेक्षा काय, संसार चांगला चालला हो, महादेवाचं प्रेम आहे तुमच्यावर. म्हणजे त्यात काय प्रश्न आहे, मला विचारल्याशिवाय काहीच नाही निर्णय घ्या, इतकं प्रेम आहे. म्हणले हो. नारद मुनी सहज बोलता बोलता म्हणले, कळ लावायची एक पद्धत असते, ते नारदांनाच कळतं फक्त. आताचे नारद कळ लावायला जाते तर हाताने मार खातात, नारद मुनी कळ लावायचे वेगळं राहायचे. नारदांनी कळ लावली फक्त. कशी? नारद मुनी पार्वती मैला म्हणले, तुमचं एवढं प्रेम आहे तर तुमच्यापासून महादेव काहीच लपवत नसतील. अहो काहीच नाही लपवत, कुठं जातात कुठं येतात हो सगळं, दिवसभर मिस कॉल फोन चालूच असते, सगळी गोष्टी माहिती असतील हो. आणि नारद मुनी सहज म्हणले, मग जाऊ द्या, तुम्हाला ते सुद्धा माहीत झालं असं नको सांगायला. असं जर तुमच्या घरी येऊन कुणी म्हणलं तुम्हाला ते माहितीच झालं असं, तर तुमचं डोकं राहीन कठ्याप्याला. ते म्हणजे काय, काय नेमकं झालं असं? पार्वती म्हणली, पण गुरुजी नेमकं ते काय? अहो ते नाही का, जाऊ द्या, तुम्हाला माहितीच झालं असं, कशाला विषय काढायचा, आता लागलं का डोकं पिंगायला जास्त? अहो गुरुजी नेमकं काय काय झालंय? अहो तुम्हाला पण माहितीच असेल ना ते. पार्वती मैया म्हणली, एकदा सांगा नेमकं काय झालंय. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत म्हणल्यानंतर महादेवाच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे, मुंड ते शिरकमल पाहिले ना माळ, शिरकमल आहेत, काय म्हणतात त्याला ते तुमच्याकडे, कवटी का कट्टौकी काय म्हणत असतील ते मुंडमाळा. आणि ते मुंडके कोणाचे आहेत हे तुम्हाला माहितीच असेल. मग पार्वती म्हणली, ते नाही सांगितलं हो आणखी कधी. आणि नारद मुनी म्हणलं, मग कशाचा खाक प्रेम आहे का तुम्हाला एवढं जर माहीत नाही का? नारद मुनीने एवढं सांगितलं, पार्वती विचार करू लागली, मला कसं सांगितलं नाही आहे कोणाच्या मुलगे. माझ्या पार्वती म्हणली, हे मला नाही माहिती. नारद मुनी म्हणले, मग मी येऊ का आता? पार्वती म्हणली, हा चहा पाण्याचं नंतर पाहू, तुम्ही जा. कळ लावले गेले. बरं जाता जाता महादेवाकडे गेले कायला सर. जय भंबोले. भोलेनाथाने पाहिलं, नारदजी येत आहेत. प्रणाम नारदजी, काय चाललंय? काय नाही, व्यवस्थित आहे, पण तुम्हाला घरी लवकर बोलवलंय जरा. कोण म्हणलं? नारद म्हणले. कोणाला? भगवान शंकर. भगवान शंकर म्हणले, मला, मला घरी बोलवलंय. म्हणले हो. भगवान शंकर म्हणले, तुम्ही आमच्या घरून आले का? म्हणले हो, तुमच्याच घरून. मग बरोबर आहे. म्हणले तुम्ही टेंबा तिथं गेला म्हणले, आम्हाला बोलवलंच असं काहीतरी कळ लावली असं. भगवान शंकर जातात, हो घरात पाय दारात पाय की पार्वती गरम झालेली, हेच करायचं होतं का ना, असंच करायचं होतं का ना, आता यांचं डोकं फिरल्यावर काय बोलत्या ना, कसं बोलत्या ना, आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. महादेव म्हणले, अगं झालं काय, झालं काय म्हणजे माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवली, पण कोणती गोष्ट काय? तुमच्या शरीराबरोबर असणारी ही जी माळ आहे ती कोणाची शिरकमल आहे मला आत्तापर्यंत का माहिती नाही, ही शिरकमल कोणाची आहे? भगवान भोलेनाथ म्हणले, एवढ्यासाठी रुसली? ले हो, एवढ्यासाठीच, पण कोणाची आहेत? तुमच्या हृदयावर, तुमच्या शरीरावर. महादेव म्हणले, पार्वती हे दुसरे कोणाचे नाहीत, हे तुझे शिरकमल आहे,
तुझे जेवढे जन्म झालेत तेवढे हे शिर कमल आहे. महादेवाने हे शब्द काढले. पार्वती म्हणली माझ्यावर एवढं प्रेम. म्हणले हो, तुझा अवतार संपला की तुझं शिर कमल मी आठवण म्हणून माझ्याकडे ठेवतो. पार्वतीने डोक्याला हात लावला आणि माझे जरी एवढे अवतार तर तुमचे. महादेव म्हणले आपल्याला मरणच येत नाही. म्हणजे मी मरत नाही, मी अमर आहे. मग तुम्ही मरत नाही, मी एकटीच कमून मरते. असं विचारी जा कधी कधी, मी एकटीच कवर मरू, मी एकटी का मरते. महादेवाने सांगितलं मला मरण येत नाही, मी अमर कथा ऐकतो. ही एक सुंदर कथा आहे अन्य पुराणामधली, कोणाचा भरोसा बसेल नसवाज. मग ती कथा मला पण ऐकायची. म्हणजे पार्वती ती कथा ऐकणं एवढं सोपं नाही का. कथा ऐकायला बसलं की माणसाला झोप येते, कारण ती कथा देवाची असते. आपल्याला देवाची कथा म्हणलं की झोप लागते. आणि कथा जर शेजारीची निघाली तर हो, रातभर डोळा नाही लागायचा महाराज, पण असं निघू द्या गावातलं. पण देवाची कथा म्हणलं की झोप येते पार्वती, ती सोपी नसते. पार्वती म्हणले मी ऐकेल. महादेव म्हणले मग एक पर्याय, तू ऐकते का नाही मला काय कळणार, म्हणून मी सांगत असताना तू होकार द्यायचा. होकार करतो मी एखादी गोष्ट पूर्वी गोष्टी सांगायच्या मग ऐकणाऱ्याने होकार द्यायचा. हं हं बरोबर असं म्हणावं लागतं, मग ते सांगणाऱ्याला थोडा हुरूप येतो. मी सांगणार तो होकार द्यायचा. म्हणले हो. महादेवाने डोळे बंद केले आणि कथा प्रारंभ झाली. आणि पार्वतीने कथा ऐकली ऐकली पण कशी तरी 10:30 पार्वतीने दम धरला. आणि पार्वतीने फराळ जास्त केलं तर कधी डोळा लागला पार्वतीला कळालंच नाही. पार्वती गेली झोपी आणि मग शुकदेव त्या पोपटाच्या रूपामध्ये तिथं होते. पार्वतीचा होकार बंद झाला, शुकदेवानी होकार सुरू केला, कथा पूर्ण झाली. महादेवाने पाहिलं की पार्वती तर झोपली आणि होकार कोणी दिला, तर पाहिलं ते पोपटाच्या रूपातले शुकदेव आहे. ओ चेष्टा म्हणून त्रिशूळ काढलं, चोरून कथा ऐकली, त्रिशूळ मागं लागलं. आता ते शुकदेव पोपटाच्या रूपातले पळत होते, लपण्यासाठी जागा शोधत होते. तर व्यास महर्षींची पत्नी त्या शांतक आश्रमाच्या बाहेर होती आणि जांभळी आली. जांभळी आल्यावर माणूस जसा तोंड उघडतो ना, आणि ती जांभळी जसं अवसन असेल तसं तोंड उघडतं महाराज. तिथं काय असं नसतंय की आता कोणी पाहतंय का आपल्याकडं तर काय होतंय का. आणि ती जांभळी आल्यावर माणसाच्या काही लक्षात नाही राहत किती तोंड उघडेल. भरपूर जांभळी दिली, तोंड मोठं उघडलं आणि त्या पोपटाने पाहिलं लपण्यासाठी याच्यासारखी चांगली जागा कोणती आहे. पोपटाने त्या मुखात प्रवेश केला, कोणाच्या, व्यासपत्नींच्या. आणि मुखामध्ये प्रवेश करून गर्भामध्ये जाऊन स्थिर झाले. भगवान भोलेनाथांनी पाहिलं जिथं पोहोचायचे होते तिथं पोहोचले. आता काळ लोटत गेला, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, गर्भामध्ये शुकदेव किती वर्ष राहिले, 12 वर्ष राहिले. 12 वर्ष झाले ते बाळ जन्म घेत नाही. तेव्हा व्यासपत्नीने व्यासांकडे विनंती केली की या बाळाला जन्म कधी घेणार आहे, विनंती करा. व्यासांनी विनंती केली की महाराज जन्म घ्या, तुमचा अवतार होणं गरजेचं आहे. शुकदेवांनी आतून आवाज दिला महाराज की बाबा मला जन्म घेण्याची इच्छा नाही. का? ही माया आहे ना, माया ती खूप त्रास देते, रडवते, चांगल्या चांगल्याला रडवते, म्हणून मला नको या संसारामध्ये. व्यास महर्षी म्हणले ही माया त्रास देणार नाही. म्हणले कुणीतरी वचन दिलं पाहिजे मला, मग जन्म घेईन. व्यास म्हणले मी वचन देतो तुम्हाला माया त्रास देणार नाही. शुकदेव गर्भातून हसले. वा, वचन कोण देतो, जो मायेत अडकलाय तो. मला वचन त्याने द्यावं ज्याच्या अधीन माया आहे. व्यासांनी नारायणाला विनंती केली, भगवान नारायण प्रगट झाले आणि स्वतः विष्णू म्हणजे नारायण देव वचन देतो शुकदेव जन्म घ्या, ही माया त्रास देणार नाही तुम्हाला. आणि तेव्हा शुकदेव जन्म घेतात आणि जन्म झाल्याबरोबर आहेत तसे पळून जातात. ब्राह्मणाची पोरी एक खेळियासी भ्याले, ते 12 वर्ष लपाळे रे. कापत कापत बाहेरी आले ते नागवेची पळून गेले रे. नागवे कोपीन परिधान केलेली शुकदेव जंगलामधून निघाले आणि गुहेत जाऊन वास्तव्य केलं. परत माघारी आले नाही, वडिलांचा आवाजही ऐकला नाही, नाही येत होते परत. व्यास महर्षी म्हणले तो माझा मुलगा आहे, एवढा त्यागी आहे की त्याने आईबापाचा त्याग केलाय, जगाचा त्याग केलाय आणि गुहेमध्ये वास्तव्य केलंय. गुहेत राहणारा व्यक्ती, जंगलात राहणारा व्यक्ती, त्याच्या डोक्यात बाकी काही व्यवस्थेची अवस्थेची काही चिंता नसते. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, अन्न किती लागतं माणसाला, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या कोणत्या? मूलभूत गरजा अन्न वस्त्र अनिवार. आता आणखी एक गरज झाली अन्न वस्त्र निवारा याच्याबरोबर आणखी एक गरज वाढली, कोणती? मोबाईल.
मोबाईलची बॅलन्स जरी संपला, चार्जिंग जरी संपते, ना माणसाला वाटतं मी मेलो, जगातच नाही राहिलो, निवारा गरजेचा झाला. मूलभूत गरजा तीन आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. जंगलामध्ये हे सगळं भेटतं, निर्वाहापुरती अन्नाच्छदन, आश्रमाशी स्थान, आश्रमाशी म्हणजे निवारा, कोपी गुहा, या सगळ्या गोष्टी जंगलात भेटतात. शुकदेव जंगलात राहा वास्तव्य करायचे, तेजस्वी महात्मे होते. व्यास महर्षी म्हणले तो कधीच इकडे येणार नाही. नारद मुनी म्हणले फक्त भागवताचे श्लोक त्यांच्या कानावर जाऊ द्या, केवढाही फक्कड त्यागी असू द्या, तो ओढल्या जातो इकडं, अशी ताकद आहे भागवताच्या श्लोकामध्ये. काय श्लोक आहेत महाराज? योंत प्रविश्य मम वाच मिमा प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भागवत कथेमध्ये रोज एक जरी श्लोक कानावरून गेला ना तरी धन्य झालं जीवन. ही श्लोकाची महिमा, ही श्लोक नाही, याच्यामध्ये मंत्रशक्ती आहे, मंत्रशक्ती आहे, नुसती श्लोक नाही. त्यांच्या कानावर जाऊ द्या. आणि घडलं महाराज तसं, दोन तीन शिष्य पाठवले, ते जंगलामध्ये श्लोक गात होते, ते श्लोक गात गात फिरायचे. शुकदेवांनी गुहेत ते श्लोकाचे स्वर ऐकले, श्लोक कानावर पडले, गुहेतून बाहेर आले. भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, आहा, पुतणीला सुद्धा मारायला आली ती, तिचा उद्धार केला हे श्लोकातून ऐकलं. पण तो माझा अंगीकार करेल का? पुन्हा बसले, पुन्हा दुसरा श्लोक ऐकला. तो सगळ्यांना जवळ करतो. शुकदेव जवळ आले त्या शिष्यांच्या, सांगितलं आणखी श्लोक म्हणा ना. म्हणजे महाराज आम्हाला एवढे दोन तीन येत होते, आणखी ऐकायचे तुमच्या वडिलांकडे, व्यास महर्षींकडे. व्यास महर्षींकडे शुकदेव येतात, ही संहिता शुकदेवांकडे आली आणि सांगितलं हिने जगाचा उद्धार होणार आहे. शुकदेवाने ती 18,000 श्लोकाची संहिता घेतली, पुन्हा गुहेत गेले आणि तिचं चिंतन करू लागले. अनेक वर्ष चिंतन झालं, आता तीच भागवताची संहिता जगापर्यंत येण्यासाठी कुणीतरी पाहिजे, निमित्त झालं पाहिजे कोणी. तर कोणाच्या निमित्ताने बाहेर आली ती? शुकदेवाने कोणाला भागवत सांगितलं? राजा परीक्षितीला. आता परीक्षिती सामान्य नाही आहे. परीक्षिती ज्या कुळामध्ये जन्म घेतोय ते कुळ किती श्रेष्ठ आहे, आपण हरिपाठामध्ये पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याचं नेहमी वर्णन ऐकतो, रोज गातोय. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना द्वारकेचा राणा पांडवा. पांडवांचं कुळ किती श्रेष्ठ आहे, द्वारकेचा राजा अखंड ज्यांच्या घरी आहे, आणि त्या कुळात राजा परीक्षितीचा जन्म आहे, किती श्रेष्ठ असला पाहिजे. पण त्या राजा परीक्षितीला सर्प दंश होऊन मृत्यू येणार आहे हा शाप भेटतोय. राजा परीक्षितीची जन्मकथा सांगते, खूप सुंदर आहे. मागं आपण ऐकले पण थोडक्यात थोडक्यात सांगायचं, आपल्याला पुढेचे विस्तार जास्त करायचे. कौरव पांडवांचं घनघोर युद्ध होत आहे आणि त्या युद्धामध्ये कौरव किती आहेत, कौरव किती आहेत सगळे माहिती आहे तुम्हाला? कौरव किती? 150. आणि पांडव 5. 5 पांडव आणि 100 कौरव. विजय कोणाचा झाला? चांगलं आहे का बरं काय, तुम्ही ऐकलेलं असलं तरी पुन्हा ऐका, मला त्यातला भाव तुमच्या समोर ठेवायचा आहे. 5 पांडवांचा विजय होतो आणि 100 कौरव मरण पावतात. का? तेच कारण, द्वारकेचा राणा हो पांडवांच्या बाजूने देव. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र स्त्रीर विजयो भूतीर ध्रुव आणि तिरुमतिरमाव. देव ज्या बाजूने तेव्हाने विजय. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये कौरव मरण पाहिले, सगळे मृत्युमुखी पडतात. एकटा दुर्योधन शेवटी राहतो आणि दुर्योधन मरणार आहे. दुर्योधनाला सुद्धा मांडीवर गदा लागलेली आहे. दुर्योधन फक्त मांडीत कच्चा राहिला होता. आईचं एवढं पुण्य होतं, त्या गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधली होती. काय पतिव्रता स्त्रिया होत्या महाराज मागच्या, एवढं पतिव्रता धर्म तिने सांभाळला की ती अखंड डोळ्यावर पट्टी धरून राहते, पट्टी बांधलेली अखंड. आणि धर्मराज युधिष्ठिराने सांगितलं तुला जर वज्रदेह व्हायचं असेल तर आईसमोर जा लग्न अवस्थेमध्ये. तो जातो, मोठी कथा आहे तुम्हाला माहिती आहे. पण देवाने समोर येऊन फुलाचा हार दिला आणि त्याने कमरेला लावला आणि तेवढ्या जाग्यात कच्चा राहिला. दुर्योधनाला भीमाने गदा मारली आणि भीमदादाच्या गदेने दुर्योधन मरतोय. त्या रणभूमीवर आकाशातले गिधाड नावाचे पक्षी मांसाचे लचके तोडताय आणि हाही मेलेला समजून याचं मांस तोडायला पाहतात. अर्धवट मेलेला दुर्योधन तळतळतो. तेवढ्यात त्याचा मित्र आला अश्वत्थामा. आणि तो मला रडतो, भीती वाटते. म्हणजे नाही,
का रडतो? आम्ही सगळे मेलोत म्हणले, नुसते कौरवच नाही, आमच्या बाजूने खूप मोठाले होते, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयेंद्र, कर्ण, हे सगळे दिले. आमचं कुणी राहिलं नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं की आमच्या 100 मरेपर्यंत त्या 5 मधला एक तरी मरावा, एक तरी जावा. पण बालना बाका होय, त्यांचं कसं काहीच झालं नाही. अश्वत्थामे म्हणला, थोडंसं चुकलं तुझं. काय? तू मला अध्यक्ष करायला पाहिजे होतं. मी अध्यक्ष झालो असताना मग सगळं. तू काय करतो? अश्वत्थामे म्हणला, आपण दिवसा कोणाच्या नादीच लागत नाही. रात्री जायचं आणि त्याची मोटर ढकलून द्यायची. त्याचा घोटाळा कसा करायचा मला चांगलं कळतं. तू अजूनही पहा, मी रात्री जाऊन त्यांना मारून आणतो. विस्तारित कथा आपण ऐकलेली. अश्वत्थाम्या दुर्योधनाचा ऐकतो जातो, ती पांडव समजून लेकरच ती लेकरांची मुटके तोडून आणतो, दुर्योधन तळतळून मरतो. पण द्रौपदी पाहते की माझ्या लेकरावर आलेलं संकट कुणी आणलं, रडते मोठमोठ्याने. अर्जुनाने विचारलं, देवा कोण आहे? म्हणले, अश्वत्थाम्या, मला पाहिजे. रथामध्ये अर्जुनाला घेतल्यानं भगवान निघाले. अश्वत्थाम्याच्या मागं रथ लागलेला आहे. घाबरला, ब्रह्मास्त्र टाकलं, विशिष्ट विष औषधम. देवाने सांगितलं, तू सुद्धा ब्रह्मास्त्र टाक. अश्वत्थाम्या पकडला, पकडून द्रौपदी समोर आणला आणि उभा केला. सांग याला कसं मारायचं? याला जळत्या आगीत टाकायचं, जमिनीत गाडायचं का फाशी द्यायची? तू सांगशील ते. द्रौपदीने सांगितलं, त्याला सोडा, त्याला मारू नका. का? ज्याचा मुलगा गेलाय त्या आईला किती त्रास होतो हे मी अनुभवलंय, आणि त्याच्या आईला हा त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून द्वारकेचा राणा, हे ज्यांचे अंतकरणाची वृत्ती आहे ना, मला त्रास झाला आहे तो दुसऱ्याला होऊ नये. आपलं तसं नाही महाराज, आपल्याला जो त्रास झाला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट दुसऱ्याला झाला पाहिजे, तर आपल्याला जरा कुठंतरी बरं लागतं. पण फक्त आपल्याला जर त्रास झाला तर असं कधी होतं का? नाही. काय द्रौपदीचा भाव आहे? देवाने विचारलं, काय केलं पाहिजे? अर्जुनाने विचारलं. देवाने सांगितलं, ब्रह्मबंधूर्ण हंतव्यम आतताई वधारण. ब्राह्मण कुणी असू द्या, आपल्यापासून त्याला त्रास नाही झाला पाहिजे. ब्राह्मणाला मारू नये आणि पुत्र मारणारा त्याला सोडू नये. आतताई वधारण. त्याचा मस्तिष्कमणी काढून घेतला, त्याची धिंड काढली, अपमान केला, आणि माणसाला मृत्यूपेक्षा वाईट अपमान वाटतो. कुणी अपमान केला ना, आणि म्हणून महाराज अपमान करताना 1000 वेळा विचार करत जा. कोणाचा जर अपमान केला ना तर व्याजासहित परत येत असतो बरं. आपण लय मोठे ना, आपण लय हुशार ना, आपल्याला लय कळा लागलं ना, असं कधी समजत जाऊ नका. चुकूनही एखाद्या व्यक्तीचा आपल्याकडून अपमान होणार नाही याची काळजी घेत जा. देता येईल तेवढा मान द्या, पण अपमान कोणाचा करत जाऊ नका. कोणाला असं शून्य समजत जाऊ नका. नाही माहिती तुम्हाला कोणाकडे काय ताकद असू शकते आणि कोणाची काय साधना असू शकते. कसल्या गमिंडीमध्ये तुम्ही जीवन जगता? कशाचा अहंकार आहे तुम्हाला? पुढं दिलंय देवाने त्याचा एवढा अहंकार नसला पाहिजे. ज्ञान असेल, स्वरूप असेल, संपत्ती असेल, काय आहे तुमच्याकडे देवाने दिलेलं, त्याचा अहंकार होऊ देऊ नका. कोणाला झिरो समजत जाऊ नका, अपमान करत जाऊ नका. जर का तुम्ही अपमान केला ना कुणाचा, तो व्याजासहित परत येत असतो. काही नाही कळालं जीवनात तर एवढं जरी सांभाळलं तरी खूप चांगलं होईल. कोणाचा अपमान करण्याचा प्रयत्न करत जा. काही काही लोकांना लय सवय मारा, व्यवस्थित बोलणारच नाहीत पुढच्याला, सारखे टोमणी मारत राहतात, सारखं टोचून बोलायची सवय असते. काय पूर्वीच्या काळामध्ये त्या होते असे जुन्या पद्धतीचे बोलणे. सांभाळा, करता आलं तर पहा, नका करत जाऊ अपमान कोणा. परिणाम असा झाला त्या अश्वत्थाम्याने विचार केला की माझा अपमान यांनी केला ना पांडवांनी, यांच्या कुळात कुणी दिवा लावायला ठेवणार नाही. माणसाला अपमान सहन होत नसतो. आणि राहिलं तरी कोण म्हणला, यांचे 5 लेकरं तर मी मारले. पण लक्षात आलं, अभिमन्यूचा पुत्र, आपला अर्जुनाचा पुत्र, तो अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकून मृत्यू पावला. खूप मारलं त्याला, वाईट मृत्यू आला त्याचा. पण त्याची जी पत्नी आहे, तिचं नाव कोणाला माहिती आहे? अभिमन्यूची पत्नी, वा कोणतरी बोललं, कुणकुण बोललं काय? अभिमन्यूची पत्नी उत्तरा. ती बाळाला जन्म देईन असं तेव्हा ऐकलं होतं, म्हणून तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र टाकलं. आणि बाळावर संकट आहे म्हणून ती धावत आली. पाही पाही महायोगीन, देव देव जगतपते. हे देवा, माझ्या बाळाचं रक्षण कर. आणि देवावर भार टाकला ना, देव सगळं सांभाळतो, खूप छान सांभाळतो. मला कधीतरी अनुभव घेत जा ईश्वर शक्तीचा. तिचं रडणं पाहिलं सगळ्यांनी, कोण रडत येते म्हणून ती उत्तरा.
आपली उत्तरं रडते. देवाने विचारलं काय होतंय, म्हणजे ब्रह्मास्त्र टाकलं. अश्वत्थाम्याचं पाप लक्षात आलं, देवाने अंगुष्ठ रूप धारण केलं, उत्तरीच्या गर्भात प्रवेश केला आणि तिच्या बाळाचं रक्षण केलं. सूत महाराजांच्या मुखातून ऐकणारी शवनोकृती रडायला लागले. का रडता म्हणलं, महाराज ती उत्तरा किती भाग्यवान होती की जिच्या पोटामध्ये तिच्या गर्भामध्ये स्वतः देव प्रवेश करतो आणि तिच्या उदरामध्ये साक्षात भक्त आहे राजा परीक्षित. देवाने तिचं त्या बाळाचं रक्षण केलं. कुंती मातेने हे सगळं पाहिलं आणि कुंती देवाची स्तुती करू लागली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय, भागवतामध्ये गोड स्तुती. कृष्ण म्हणले, ओय कोणाची स्तुती करते, मी तुझा कृष्ण आहे. नाही देवा, तू देव आहे, तू सगळं सांभाळलं म्हणून सगळे व्यवस्थित आहे. देवाने सगळ्या गोष्टी पुन्हा आठवण करून दिल्या. आत्या मी तुझा कृष्ण आहे, ठीक आहे, मी देव आहे तर मागा काय पाहिजे. सगळ्यांनी मागितलं. सगळ्यांची मागणी ही खूप सुंदर आहे. अर्जुनाला विचारलं काय पाहिजे, अर्जुन मला शिष्य असते हम शादी वाम तम प्रपन्न, तुझा शिष्य राहू देन मुखात नाम राहू तथा असतो. नकुल सहदेवाने विचारलं तुम्हाला काय, म्हणले या तिघा भावांची सेवा घडून देईन तुझी आठवण राहू दे तथा असतो. भीमदादाला विचारलं काय पाहिजे, भीमदादा म्हणले काही दे नाही तर नको देऊ, फक्त पंगत कुठं आहे तेवढं लवकर कळू देत जा. अन्नदाता सुखी भव, खायला वेळेवर भेटू दे तथा असतो. धर्मराज युधिष्ठिरांना विचारलं काय पाहिजे, धर्मराज म्हणले देवा कुणी गळ्याला सुई जरी लावली ना, तलवार जरी लावली ना, खोटं बोलायची बुद्धी देऊ नको. कधी मेलो तरी चालेल, पण माझ्या वाणीतून अपशब्द म्हणजे खोटे शब्द निघू देऊ नको, मला खोटं बोलायची बुद्धी देऊ नको. काय मागणं हो, धर्मराज म्हणतात खोटं बोलायची बुद्धी देऊ नको. आपलं कसं आहे, मोबाईल त्यासाठीच आहे. सर्रास खोटं बोललं जात आहे, कुठे असतं एका जागेवर सांगते तिसऱ्या जागेवर. सुभद्रा होती देवाची बहीण, तिला विचारलं काय पाहिजे, ती म्हणली देशील का ना, हो नक्की देणार, एक काम कर, जेव्हा मृत्यू येईल ना, जेव्हा मी मरणार आहे तेव्हा तू माझ्या समोर असला पाहिजे आणि माझी जी शेवटची घटिका असणार आहे त्या काळात झालं शक्य तर हे होऊ दे. श्री गंगाजी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकल. जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तू डोळ्यासमोर असला पाहिजे, तुला पाहत पाहत मृत्यू आहो. देव म्हणले तू मथारी होणार आणखी मग मरणार, एवढ्या लवकर का मागते, क्षणाचा भरोसा नाही म्हणून देऊन टाक. देशील, देव म्हणले नक्की दे. द्रौपदीला विचारलं, म्हणले पाच पती आहेत त्यांची सेवा घडते, तुझी कृपा आहे. हां त्याला विचारलं आता तुझी काय इच्छा आहे, म्हणले देवा एक काम कर, जे दुःख होतं ना पहिलं ते जरा कमी वाटतंय, थोडं वाढवून दे. काय खूप छान ऐकताय काही काही आणि खूप श्रद्धेने ऐकताय तुम्ही, मी मागंही बोलतो ना आजही सांगतो. महाराज कुंतीचं चरित्र खूप सुंदर आहे, त्याला कोणत्या अँगलने पाहताय तुम्ही तुमचा भाव, पण कुंतीने देवाला काय मागितलं, दुःख मागितलं. मग कुंतीने देवाला दुःख मागितलं, कुंती थोडीशी पागल आहे का, कारण जो तो आता देवापुढे गेल्यावर काय मागतो, तुम्ही काय मागता देवाला, तुम्ही म्हणतात हो दे मला आज, हो दे खरोज नायटा चिकनगुनिया असं म्हणता तुम्ही. मजलागी दुःख भावे ऐसे कोणी भावे न जीवे, दुःख कुणी मागत नाही. अहो लहान लेकरू ज्याला थोडंसं बोलता यायला लागलं त्याला जरी देवाजवळ नेलं, महादेवाच्या मंदिरात नेलं, मी त्या पिंडीवर डोकं टेकलं आणि ते मागताना काय मागणार आहे, पहिलं काय मागणार, देव पा कशात ठेव, पाळण्यात सुखात ठेव. म्हणजे लहान लेकरू जर सुख मागताय तर आपण कधी दुःख मागणार आहेत का, सगळे सुख मागतात. मग कुंती का दुःख मागते तर कथा नाही विस्तारित करायची मला, पण तिथला भाव खूप सुंदर आहे. कुंती दुःख का मागू लागली की देवा तू म्हणतो मी दुःख भोगलं माझ्यावर ही वेळ आली, पण लक्षागृहासारखा प्रसंग आहे, ईश्वरा तू नसता तर माझ्या लेकरा बाळासहित माझं काहीच नसतं राहिलं. ज्या पाच लेकरांना मी घेऊन वनवन फिरते त्यांना 100 कौरव रात्रंदिवस मारण्यासाठी टपून आहेत, पण आजही सुखात आहोत आम्ही, ही तुझी कृपा आहे.
आणि देवा ऐक, आज माझ्या मुलांचा विजय झाला, मुलं राजसिंहासनावर बसणार आहेत आणि तू रथात बसला आणि निघून चालला. म्हणजे कुंती म्हणते म्हणून दुःख दे, कारण सुख आलं की तू निघून जातो आणि दुःख असलं की तू सोडतच नाही. देवाचा इब्रिद आहे. तुमच्या जीवनात काही त्रास असेल, दुःख असेल, तर देव तुम्हाला सोडत नाही. सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्या की काही लोक म्हणतात देवाच्या कृपेने आता सगळं देवाची कृपा नाही झाली समजायची. देवाची कृपा झाली म्हणता येणार नाही त्याला, कारण सगळं भेटलं की देव निघून जातो. देव सगळं देतो, नादी लावतो, बंगला गाडी ऐश्वर सगळं देतो आणि असं नादी लावतो महाराज की मंदिराकडे सुद्धा येऊ देत नाही. मंदिराकडे यायचं तर सोडा, मंदिरावरल्या भोंग्याचा आवाज सुद्धा सहन होत नाही. कटकट वाटते ती डोक्याला, काय सुरू झालं का गावात, का सगळं दिलं आणि देवळाने नादी लावलं. तू काहीतरी उणीव ठेवली की मग तुझी आठवण राहते. दुःख मागू नका कुणी, पण माझी इच्छा आहे जर जीवनात काही अडचण असेल, काही थोडंफार राहिलं असेल, कमी असेल ना, तर देवाचे उपकार माना की देवाने मला ते कमी ठेवले. जी उणीव असेल ती, सौंदर्य असेल, संपत्ती असेल, घरदार असेल, गाडीघोडी असेल, काय तुमच्या जीवनात काहीतरी कमी आहे ना ते दुःख, तर समजून घ्या देवानी त्याची आठवण ठेवण्यासाठी तुमच्याकडे ते कमी ठेवलं आहे, तर देवाचे उपकार आहे. कोणती दुःख मागते याचा अर्थ आहे की जी कमी आहे ते देवाची आठवण करून ठेवते. देवाने सांगितलं ठीक आहे मी हे देऊ शकत नाही, मग माया मोहातून मुक्त कर. कोणती मायेतून मुक्त झाली आणि थांबली नाही, स्वतःचा उद्धार करून घेते. त्या दिवशी भगवान परमात्मा त्या ठिकाणी थांबले मुक्काम. धर्मराज युधिष्ठिरांना दुःख वाटू लागलं की माझ्यामुळे अवघड झालं. सकाळी भीष्माचार्यांच्या दर्शनाला नेलं, भीष्माचार्यांची ती अवस्था पाहिली. अर्जुन म्हणला देवा माझ्यामुळे गुरुजींची अवस्था. भीष्माचार्य म्हणले तुझ्यामुळे, याला भीष्म म्हणतात, तू काय बाण मारतो, देव तुझ्या बाजूने म्हणून ही घटना घडल्या. देवाने सांगितलं यांना काही ज्ञान शिकवा, आता हे मोठे झाले. भीष्माने काही गोष्टी सांगितल्या, सरळ सोपं सांगतो, जोडून या धन, भरपूर पैसा कमवा पण लोकांचे मुंडके मोडू नका. मुंडके मोडून कमवलेली संपत्ती त्रास देते आणि कष्टाने कमवलेली संपत्ती सुख देते. भीष्माचार्य बोलता बोलता म्हणले पाप कधी करत जाऊ नका, पाप चुकवण्याचा प्रयत्न करा, पुण्य करा. आणि पाप डोळ्याने पाहणं सुद्धा महापाप आहे. हे शब्द ऐकले द्रौपदी हसली. भीष्माचार्य म्हणले तू का हसली, म्हणजे जाईन काही नाही काही महाराज, बोला बोला सांगा पुढं. हसले उगं नाही, तू हसली याचा अर्थ मी काहीतरी चुकलोय का, नाही महाराज जाऊ द्या ना, चुकलोय हसले मी, सांगा तू का हसली अगोदर सांग. भीष्माचार्य खवळले, म्हणले सांगू, म्हणले हो हसवी याचा आलं महाराज तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणले डोळ्याने पाप पाहणं सुद्धा महापाप आहे. म्हणले हो. मग द्रौपदी म्हणली तुमचं हे ज्ञान तेव्हा कुठं गेलं, तेव्हा हे तुम्हाला द्या ना, दुःशासनासारखा साडी वडतोय, मी तेव्हा तुमच्या पाया पडत होते की मला वाचवा, तेव्हा तुमच्याकडे हे ज्ञान नव्हतं, तुम्ही का डोळ्याने पाप पाहत होतात. भीष्माचार्य म्हणले वा बरोबर पकडलं, पण ऐक बाळा मी का करू शकलो नाही आणि मी का बदललो नाही, तर एकच कारण आहे, जैसा खावे अन्न वैसा होवे मन. म्हणून अन्न सात्विक खाल्लं पाहिजे. अन्न जर तामस खाल्लं तुम्ही तर विचार चांगले राहत नाहीत. शक्य होईल तेवढं चांगलं खात जा. रोज जेवणामध्ये गावरान तूप असलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. देवाने दिलंय तर खाऊन घ्या, नाही तर देवाने दिलंय तरी काही काही लोक खात नाहीत. जेव्हा खायचं तेव्हा खात नाही, तर नंतर म्हणतात आणा गुलाबजांबू, आणि डॉक्टर म्हणतो आता खात जाऊ नका. अरे आता खाऊ द्या ना. डॉक्टर म्हणला बंद, हा म्हणला मी खाणार, डॉक्टर म्हणला तो मरणार. मग हा म्हणला डॉक्टर मी काय खाऊ, डॉक्टर म्हणले तू आता फक्त दम खाय आणि बाकीचे कसे खातात ते पाय. खाता येत नाही म्हणून देवाने दिलं तर कधी कधी उपभोगही घेता येत नाही. सात्विक आहार घेतला पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे. भीष्माचार्यांची ही कथा खूप सुंदर आहे. शेवटी भीष्माचार्यांनी आपली इतिमती रूप कल्पिता वितृष्णा ही माझी बुद्धी देवा तुझ्या चरणावर समर्पण होते, हिच्याबरोबर लग्न कर. भीष्माचार्यांनी समर्पण केलं. भीष्माचार्य दक्षिणायन चालू असताना मरायचं नाही, उत्तरायन सुरू झाल्यावर मृत्यू यावा अशी इच्छा होती, इच्छा मरणी होते.
उत्तरायण चालू असताना मृत्यू आला तर खूप चांगलं असतंय बरं का, दक्षिणायन चालू असताना मृत्यू येऊ नये असं म्हणतात. आत्ता उत्तरायण चालू आहे, कोण बोलतो आत्ता काय चालू आहे, हां कोणाला अहो चांगलं चालू आहे म्हणून म्हणतो मी. विश्वाचार्याने देह ठेवला देवाला पाहता पाहता. पुढे राजा परीक्षिती हा जन्म घेतो आणि राजा परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर राजाने सुंदर राज्यकारभार सुरू केला, त्याचं लग्न झालं, मुलंबाळी झाली, जन्म झाले, पांडवांनी स्वतःचा प्रवास सुरू केला, स्वधामाला गेले. आणि राजाने राज्यकारभार चांगला केला पण एक दिवस तळघरामध्ये गेला. राजा परीक्षिती मोठा झाला बरं का, आपल्याला थोडंसं आज शिवरात्रीचा विषय घ्यायचा थोडक्यात आणि वेळेच्या आत थांबायचं म्हणून तळघरामधला एक सोन्याचा मुकुट डोक्यामध्ये घातला आणि जंगलामध्ये गेला. तर जंगलामध्ये एक दृश्य त्यांनी पाहिलं, एक काळाकुट्ट पुरुष आहे, गाय आहे, बैल आहे, बैल लंगडा आहे, गाय रडते आणि तो विचित्र पुरुष त्यांना त्रास देतो. राजाने विचारलं आपण कोण आहात, गायीने सांगितलं मी पृथ्वी आहे, पापाचा भार सहन होत नाही म्हणून मी रडते, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोही सांगत असे. बैल लंगडा काय, बैल म्हणजे धर्म आहे, धर्माचे तसे 30 प्रकारचे पाय सांगितले पण चार पाय मुख्य प्रामुख्याने सत्य पवित्रता, पवित्रता म्हणजे शौच, तप आणि दया किंवा दान. हे चारही पाय लंगडे झाले. आता एक पाय चांगला भक्कम आहे सध्या, दान नावाचं. दान करणारे लोक खूप वाढले, एवढं दान वाढलंय, दान देणारे एवढे श्रेष्ठ आहेत. काही काही लोक नाव सुद्धा सांगत नाहीत, ट्रकचे ट्रक खाली होतात एवढे देणारे झाले. आपल्याला आत्ता 22 जानेवारी सगळ्यांना माहीत आहे प्रभुरामचंद्राच्या मंदिरासाठी कोणी काय दिलंय, केवढले देणारे दाते जन्माला घातले महाराज. दान चांगलं आहे पण तप नष्ट होत चाललं, पवित्रता नष्ट होत चालली. पवित्रता किती राहिली, किती पवित्रता सांभाळताय तुम्ही? घरातलं पावित्र्य सांभाळा, घरामध्ये लक्ष्मी नांदते, घरामध्ये देव वास्तव्य करतो, पण घरातलं पावित्र्य सांभाळलं तर पावित्र्य नष्ट होत चाललं, ते पावित्र्य राहिलं पाहिजे. हे धर्माचे पाय लंगडे होत गेले आणि कलीने सांगितलं आता माझं राज्य येते महाराज, मला जागा द्या. चार जागा दिल्या राजाने, दया आली. द्युतम पानम श्रेयस्वना यतश्चतुर्विदा, हा द्युत खेळणं कलीला जागा आहे, मदिरापान करणं कली राहतो, परस्त्री गमन करणं कली वास्तव्य करतो आणि हिंसा करणं कली आहे. या चार जागेचा छंद लागला, चारपैकी एकही जागेचा छंद लागला तर कोट्याधीश माणूस महाराज भिकारी होतो. एक दिवस लोकापुढे हात पसरवताना दिसतो, 50 रुपये देता का हो, कोट्याधीश असू द्या, भिकारी होतो. या चार जागेचा छंद लागला नाही पाहिजे, याच्यात कली राहतो. म्हणजे महाराज एखादी चांगली जागा दे ना, मग सोनं ही पाचवी जागा दिली. सोनं, सोन्यामध्ये कली राहतो, कली आल्यावर बुद्धी भ्रष्ट करतो. मग कोणत्या सोन्यामध्ये कली आहे, आपल्याकडे आहे त्या सोन्यात नाही. कष्टाचं सोनं असेल इमानदारीचं तर त्याच्यामध्ये देव आहे, धातू नाम कांचन. पण सोनं जर लबाडीचं असेल, आयताल असेल तर त्याच्यामध्ये कली येऊ शकतो. म्हणून सोनं कुणाचं सापडू नये आणि फुकट आपल्याकडे येऊ नये, बुद्धी भ्रष्ट करू शकतं. आपल्याकडे मन आहे, सोनं हरवलेलं चांगलं का सापडलेलं, हरवलेलं चांगलं. सोनं सापडू नाही कोणाचं, बुद्धी भ्रष्ट करतं, कली त्याच्यामध्ये. आता राजाने जो मुकुट घातलेला होता तो अधर्माचा होता, ज्याला संतांचा लुटून आणलेला होता, त्याच्यात कलीने प्रवेश केला, राजाची बुद्धी भ्रष्ट झाली. पुढे गेला, शमीक ऋषींना पाणी मागितलं, दिलं नाही, मेलेला सर्प त्यांच्या गळ्यात टाकला आणि राजा निघून गेला. त्या शमीकांचं चिरंजीव शृंगी ऋषी यांनी बापाचा अपमान पाहिला आणि हातामध्ये पाणी घेऊन शाप देऊन टाकला, ज्याने माझ्या वडिलांचा अपमान केला आहे सातव्या दिवशी तक्षक चावेल आणि तक्षक चावून त्याचा मृत्यू होईल, हा भयानक शाप भेटला. शमीकांनी नंतर डोळे उघडले, पाहिले तो मेलेला सर्प बाजूला टाकला, कोणीतरी चेष्टा केली वाटतं. पण मुलाची अवस्था पाहून विचारलं काय झालंय, त्याने सांगितलं बाबा ज्याने तुमची चेष्टा केली तो परत करणार नाही, मी त्याला शाप दिला तो मृत्यू पावणारा. कुणाला शाप भेटला म्हणून डोळे बंद केले, अंतर्ज्ञानाने पाहिलं तर राजा परीक्षितेला आहे. 2 शिष्य पाठवले, त्याला म्हणावं उद्धार करून घ्या, 7 दिवस माझ्याकडे शिल्लक आहेत याचा स्वाभिमान वाटला, घरच्यांची आज्ञा घेतली, मुलाकडे राज्य दिलं आणि परीक्षिती गंगेच्या तीरावर गेला आणि अनशनव्रत धारण केलं. साधूसंत भेटायला आले, सांगा मी काय केलं पाहिजे. म्हणजे असं व्रत कोणतं आहे की 7 दिवसात मोक्ष भेटेल. शुकदेवांचं आगमन झालं, शुकदेवाला कळालं की राजावर संकट आहे.
जे साधू कुणाकडे जात नव्हते ते राजा परीक्षितीकडे येऊ लागले. साधू तुमच्याकडे येतात तुमच्या पैशाला पाहून, तुमच्या संपत्तीला पाहून, तुमच्या धनदौलतीला पाहून नाही. तुमची काहीतरी सेवा असावी लागते, खानदानी सेवा असावी लागते, तुमच्या वाडवडिलांची सेवा असावी लागते, तेव्हा साधू पुरुष तुमच्याकडे येऊ शकतात. किंवा अंतकरणातलं प्रेम एवढं निर्मळ असावं लागतंय की त्याच्यामध्ये येत किंचितही कुठली कुत्सित भावना नसली पाहिजे आणि स्वार्थ नसला पाहिजे. केवढाही त्यागी महात्मा मला तुमच्याजवळ बसू शकतो, तुमचं अंतकरण पवित्र असलं पाहिजे. राजा परीक्षितीसाठी गुहेत राहणारा साधू बाहेर येतो आणि राजाजवळ येतो. राजाला सांगितलं, महाराज जर हा साधू महात्मा तुमच्याजवळ थांबला तर तुमचा उद्धार आहे, मग काय करा, यांना थांबून ठेवा, मी थांबवतो. आल्यानंतर घट्ट पाय पकडले आणि विनंती केली की महाराज माझा उद्धार करा. हरिनाम सुनाने वाले, हरिकथा सुनाने वाले, तुमको लाखो प्रणाम. विनंती केल्यानंतर भगवान परमात्मा अर्थात शुकदेव त्या ठिकाणी थांबतात आणि राजा परीक्षितने विचारलं, माझा उद्धार कशात होणार आहे हे मला सांगा. मी मरणार आहे, म्हणजे चिंता करू नको, तुझ्याकडे 7 दिवस शिल्लक आहे. 1 तास उरला खटवांगरायशी, 1 तासात उद्धार होतो, तुझ्याकडे तर 7 दिवस आहेत, चिंता करू नको. आधार आला आणि आता काही सूत्र सांगितले, जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय, हे 4 सूत्र सांभाळा उद्धार होईल. पहिलं सूत्र आहे जितासनो, आसन जिंकायचं. आसन जिंकायचं म्हणजे बसायची सवय लागली पाहिजे, बसता आलं काही. 2 तास तरी आम्ही बसू शकलो पाहिजे, निवांत बसू शकलो पाहिजे, म्हणजे मांडी घालूनच नाही पण एका जागेवर थांबू शकलो पाहिजे 2 तास कमीत कमी. चंचलता कमी झाली पाहिजे, आसन जिंकायचं. श्वासावर विजय मिळवा, श्वास कंट्रोलमध्ये करता आला पाहिजे. 3रं सूत्र सांगितलं, संगत चांगल्याची करा, भंगार संगती सोडून द्या आणि ज्यांचं जीवन क्वालिटीचं आहे, ज्यांचे विचार प्रगल्भ आहेत, छान आहेत, त्यांच्याजवळ बळज बसा, तुमचं कल्याण होईल. संगत चांगल्याची केली पाहिजे. संतन के संग लागरे तेरी अच्छी बने, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संग लागरे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी. की बन गई प्रह्लाद जोगी बन गई, जोगी बन गई प्रह्लाद जोगी बन गए, तेरे भागरे ओए तेरे बड़ भागरे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लागरे, तेरी अच्छी
संगत चांगल्यांची करा, तुमचं कल्याण होईल. आज महाशिवरात्र आहे. आता राजा परीक्षित आणि शुभदेवांचा संवाद आपण प्रारंभ केला, याच्यामध्ये सृष्टीचा विस्तार आपण उद्या ऐकणार आहोत. आज महाशिवरात्री आहे आणि आपल्या गावातला कार्यक्रम या कथेमुळे, म्हणजे कीर्तन प्रवचनांचे कार्यक्रम बंद झालेत आणि कथा त्या ठिकाणी होऊ लागली, तर थोडासा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. आज महादेवांच्या लग्न सोहळ्याचा विचार शिवपुराणामध्ये केला जातो, तर थोडंसं त्याचा विचार करूया आणि जरा लग्नाचा आनंद घेऊया. आपल्याला कंटाळाही आला नाही पाहिजे आणि महादेवाची संगतही आज भेटली पाहिजे. चार प्रहरामध्ये महादेवाची पूजा केली जाते. आज 6 ते 9 एक प्रहर आहे, 9 ते 12 एक प्रहर आहे, 12 ते 3 एक प्रहर आहे आणि 5 ते 3 ते 6 सुद्धा एक प्रहर. या चारही प्रहरामध्ये वेगळी वेगळी पूजा महादेवाची केली जाते. तुम्हाला जशी करता येईल तशी केली पाहिजे, पण नाहीच पूजा करता आली तर महादेवाच्या सान्निध्यात बसता तरी आलं पाहिजे, थोडं बसलं पाहिजे, शांत आज महादेवाच्या जवळ जावं. कारण महादेव म्हणजे परम त्याग शिकवणारी देवता आहे, काहीच नाही, अंगावर वस्त्र परिधान करणारी देवता नाही. सगळ्या देवतांचं तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे भूषण आहेत, वेगवेगळे सौंदर्य अलंकार आहेत, पण महादेवाचे अलंकार, महादेवाचं सौंदर्य, भस्म उठी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेती, महादेव त्याग शिकवतात. थोडस महादेवाचं चरित्र पाहूया. भगवान महादेवांनी दक्ष प्रजापतीच्या 16 कन्यापैकी सतीबरोबर लग्न केलं. थोडा विस्तार नंतर पाहू आपण, सरळ सरळ सांगू. पण सतीने आपल्या वडिलांच्या घरी जाऊन देह त्याग केला, देह संपवला, जाळून भस्म झाली. महादेवाने ते शरीर जो सापळा अंगावर घेतला आणि इकडे तिकडे फिरू लागले. भगवान विष्णूने त्या सापळ्याचे सुदर्शन चक्राने 1000 तुकडे केले, छिन्न विछिन्न केलं आणि जिथं जिथं सतीचे ते देहाचे भाग पडले, अवयव पडले, तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झाले. म्हणून अनेक शक्तीपीठ जी आहेत देवींची, ते सतीच्या शरीराचे भाग आहे. ती सती पुढे हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्म घेते. हिमालय आणि मैनेची ती कन्या होते जिचं नाव पार्वती आहे. उपवर झाल्यानंतर महादेवाने समाधी लावली होती की आता जगाचा त्याग आहे, माझी सती मला सोडून गेली, प्रेम होतं, समाधी लावलेली आहे. आणि त्या महादेवाची समाधी जर भंग नाही झाली, समाधी जर नाही तुटली, तर एक विपरीत घटना घडते. तारकासुर नावाचा दैत्य मातलेला आहे आणि त्याने ब्रह्मदेवाकडून असं वरदान घेतलेलं आहे, मला मृत्यूच येऊ नये, पण ब्रह्मदेवाने सांगितले मृत्यू स्वीकारावाच लागेल, मग मृत्यू मला महादेवाच्या मुलापासून आला पाहिजे, कारण महादेवाने समाधी लावलेली आहे आणि मुलगा होणं शक्य नाही असं वाटलं त्याला. पण देवतांनी कट रचला आणि पार्वती उपवर झाल्यानंतर तिने खूप उग्र तपश्चर्या केली. गळ्या इतक्या पाण्यामध्ये थंडीत जायची, ओम नम शिवाय जप करायची, चौकून अग्नी पेटवायची उन्हामध्ये आणि कडक अग्नीमध्ये, उन्हात अग्नीमध्ये बसून जप करायची. सप्तऋषींनी परीक्षा घेतली, महादेव स्वतः परीक्षा घ्यायला जातात. हिमालयाच्या आज्ञेने महादेव तिच्यावर प्रसन्न होते, तिची पूजा, तिची अर्चा, या सगळ्या गोष्टी ते पाहिजे. आणि महादेव प्रसन्न असल्यामुळे महादेवाने सुद्धा एकदा परीक्षा घेतली, ब्राह्मणाचा वेष घेतला आणि पार्वतीची तर तप करते तिथे जातात आणि तिला महत्त्व सांगतात विष्णूचं, तू महादेवासाठी कशाला जप करीत बसली, महादेवाचं काय करायचं. पण पार्वती खवळायची, कोण आहे तू बाबा, मला मनोमन मी वरलंय महादेवांना, माझे पती महादेव होणार आहे, माझ्यासाठी ते येतील. आणि थोडासा तिथला एक प्रकार महादेवांनी सिद्ध करून दाखवला, हात पकडला, हेच महादेव आहे असं लक्षात आलं. ती विनंती केली की देवा माझा हात मागण्यासाठी कधी येतात, म्हणले उद्या येतो. हिमालयाच्या घरी महादेव जातात आणि पार्वतीचा हात मागतात. आणि हिमालयाची पत्नी मैना, हिने नवरदेव पाहिलेलाच नव्हता आणि नारदाने सांगितलं नवरदेव म्हणजे नवरदेव आहे. काही काही लग्न जुळवणारे असतात ना, लय हुशार आहेत, असं जुळवतात ना, ते मोडलंच नाही पाहिजे. आणि काहींना यश आहे, त्यांनी डोकं लावलं का लग्न जुळतंय, त्यांना यश येतं. आणि काही असे डोकेबाज आहेत, किती जुळत आलेलं असू द्यात, त्यांनी मध्ये तोंड घातलं का मोडलंच समजायचं, काही अपयश आहे. नारद होते ते, नारदाने असं लग्न जुळवलं, म्हणले नवरदेवाचं टेन्शन घेऊ नका. आता नवरदेवाचं टेन्शन म्हणजे
मुलीच्या आईला दुसरी काही भावना नसते, मुलीची आई फक्त विचारते जावई कुदत चिटकलेलं आहे का, चिटकलेलं म्हणजे डिपीला नाही, काही कमवतोय का, पॅकेज किती येतात, माझी लेख सुखात राहिली का। नारदाने सांगितलं हो नवरदेव म्हणजे नवरदेव आहे, ते एक माणसाने नाही का ते लग्न जुळवलं, लोक म्हणायचे नवरदेव कसा आहे, तो म्हणजे नवरदेव टेन्शन घेऊ नका, नवरदेव असा आहे एकदा पुढं पाय टाकला का मागं घेतच नाही। लोक म्हणले काय नवरदेव इतका भारी नवरदेव, एकदा मा पाय टाकला का मागं घेतच नाही तो माघारच नाही। आणि नवरीच्या बापाला त्यांना वाटलं चांगलं नाही इतका भारी नवरदेव म्हणजे माघार नाही, एकदा पाय टाकला का मागं घेत नाही। आता लग्न जुळलं नवरदेव पाहण्यात पूर्वीचा असं काळ होता पाहिलंच नाही, डायरेक्ट लग्नाचं तिथं उचलून आणला गेटवरून बहुल्यावर, उचलून आणल्यामुळे काही कळलंच नाही, लग्न लागलं आणि हार घातले आणि म्हणले नवरदेवाला खुर्शीवर बसायचं जागा, नवरदेव हल्ला ना धुला ना मागं पडू नये, अहो बसा ना, ते म्हणला मला आपल्याला चालताच येत नाही, चालता येत नाही, अरे आपण फसलो, त्याला झालेला होता पोलिओ। आणि मग ते मधला माणसाला गाठलं हो तुम्ही तर म्हणले नवरदेवला भारी आणि एकदा पुढं पाय टाकला का मागं येत नाही, म्हणले मी खोटं काय सांगितलं, कळणाऱ्याला कळलं त्यांनी पाय टाकला का उचलतच नाही त्याला काय मागं घेईल, तर दुसऱ्याने उचलावं लागतो। या बाबा रामकृष्ण जुळवणारे चांगले असतील तर ते जुळतं, काही जुळवतात आणि काही बिघडवतात। नारदांनी सांगितलं म्हणले नवरदेव म्हणजे नवरदेव आहे टेन्शन घेऊ नका, मुलीला देऊन टाका, ठरलं वेळ झाल्यामुळं। आता आशीर्वाद देणारे सुद्धा उपस्थित आहेत, बाबा हे आलेत म्हणून लग्न लावून घ्या आपलं वेळेवर। वऱ्हाड गावात आलं, कुणाचं कुणाचं वऱ्हाड आलं, महादेवांचं हिमालयावर। आता वऱ्हाड गावात आल्यानंतर हे वऱ्हाड आल्यानंतर लोक म्हणले नवरदेव आला नवरदेव आला, नवरदेव कोणाला काही पाहायलाच भेटणार आहे, लवकर गर्दी होती जास्त, पण नवरदेवाचे हे मित्र होते ना इंद्र चंद्र वरुण विष्णू, पर्ण्या निघाला तुमच्याकडे पर्ण्याच म्हणतात का, निघाल्यावर नवरदेव निघाल्यावर पुढं डी जे मध्ये नाचणार, आता चंद्र इंद्र हे सगळे म्हणले पुढं याच्या नदी लागत यांच्या संग राहिले आपलं आपण होईन आपलं, चला पुढं जाऊन तोवर घेऊ जेवून, नवरदेवाचे मित्र एक 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 पुढं आले। समोर जेव्हा गेटमधून इंद्रदेव आले, लोकांनी विचारलं तुम्ही नवरदेव का, म्हणले नाही मी नवरदेव नाही मी नवरदेवाचा मित्र आहे, लोक म्हणले नवरदेवाचा मित्र एवढा भारी नवरदेव कसा असेल। विष्णू आले तुम्ही नवरदेव का, म्हणले नाही नवरदेवाचे मित्र, लोक म्हणले नवरदेवाचे मित्र एवढे सुंदर दिसतात तर नवरदेवाच्या मित्रावरच नवरदेवाची क्वालिटी असते ना, नवरदेव कसा आहे म्हणून मित्र चांगले नेले पाहिजे, नवरदेव भारी असत। आणि मग तिकडं महादेव एकट्याच गाडीमध्ये त्यांची स्वतःचीच गाडी, आणि समोर नवरदेव निघाल्यावर कोणी पुढं नाचायला नसलं तर नवरदेवाला काय शोभा आहे। महादेव म्हणले आपले मित्र आपल्याला सोडून दिले पुढं गेले वय जेवायला, आता आपले खरे मित्र बोलून घे। आणि महादेवाचे जीवाचे जीवलग मित्र कोण आहेत, सगळे मसन वाटे। महादेवाने एक मेसेज टाकला महाराज सगळ्यांना, अर्जंट लग्न जमलंय नाचायला यावं लागलं, सगळ्या स्मशानभूमीतील हे भूत निघाले। महाराज वर्णन करतात भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, महादेवाने पाहिलं आणि महादेवाच्या समोर सगळे भूत नाचायला लागले, जे भूत नाचायला लागले महाराज जे भूत नाचू लागले ते अजून नाचते, नाचतात म्हणजे नवरदेव नाचत नाचत गेटवर आला, काय म्हणते त्याला ते आत ओवाळणी का काय करा, ती ओवाळणारी समय घेऊन गेली आणि तिने पाहिलंच नव्हतं खाली माल घरून वर होते, म्हणजे गेटवर नवरदेवाला नवरदेवाला ओवाळा, आणि मग तिने वर पाहिलं पंचारती वर केली, पंचारती ती वर झाल्याबरोबर महादेवाच्या गळ्यातलं लॉकेट पुढं आलं, ते लॉकेट तिने पाहिलं ती चक्कर येऊनच पडली, आणि मग सगळे लोक पावलं नवरदेव असा का,
अण्णावर देवाचे मित्र जे मंडप मध्ये घुसले ना, लहान लेकर चल दू घरी, कुणीच राहिले, सगळे घाबरले. अचानक कालव झाला, नवरदेव आलेला आहे, भूतांचा आरडाओरडा सुरू झाला. आता कस करायचं? जय भंबोले. एकटच भूत हरम
छान भूत आहे त्यातलं सगळ्यात मोठं भूत तर काय पाहिजेच. एक मिनिटामध्ये लग्न लागलं आपण महादेवांचं अक्षता पोहोच करा. तोपर्यंत महाराज आहेत का? फुलं वगैरे असतील तर जवळ राहू द्या, नसतील तर काय आहेत का? महाकाल काले दिगंबर निराले दिगदिज भ्रमता नादी अनंता. महाकाल काले दिगंबर निराले दिगदिज भ्रमता अनादी अनंता. नमो सृष्टिरूपम नमो वेष्टिरूपम नमो जलस्रूपम नमो वृक्षरूपम नमो 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 नमो. नमो विश्वकर्ता नमो विघ्नहर्ता नमो शांताकार नमो निर्विकार. ये धरती ये अंबर ये दरिया समंदर ये दिलकश नजारे सभी है तुम्हारे. नमो 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 दिशाए ससो की चल चल कहती है पल पल चलती हवाए महती दिशाए ए ससो की चल चल कहती है पल पल. तू निंद्रा मंडो सत्य दियो तम मनो सरोरूप मनो विश्वरूप नमो 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 नमो. साच श्रीनिवास आद तुरक सदा तुई 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 तुई. नमो 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 एक दोन फुलं अक्षता भेटले आपल्याला. आज महाशिवरात्री आहे म्हणून प्रसक्त महादेवांच्या या क्षेत्ररंगामध्ये आपण रंगतोय. उभं करा त्यांना, उभं करलं असते आधी एक दोन मंगलाष्टक म्हणून होय. अंतरपट धरला का ते नाही करायचं ना? आणखी द्यायचं का? दिशा बरोबर आहे का? चुकलं ना? हॅलो, तुम्हाला अनुभव आहे ना? सांगा जाणं सांग. नवरदेव कोणीकडे पाहिजे? नवरदेव पलीकडून पाहिजे ना? मामा बाबांच्या
दोघ जण पाठीमागे उभा राहा मामा म्हणून. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ती श्री गणनायक गजमुकाम जनकानकी
केली पूजा पंच प्राणाधी अजती मुडवूनी धनुष्य बाण परिपूर्ण केला पण शुभ मंगल सावधान काक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान आई बोले आई बोले विनीला जीवना वाव पोरीला जतन केले पाकराला तळ हाताच्या पोडाला डोळे भरले पाण्यान ताकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान ताकाक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान तदेव लग्नमसुदिनं तदेव तारावलं चंद्रकलं तदेव विद्यावलं देव वृणुते लक्ष्मीदेवन सास्मरामि सुलग्न सावधान राधातामदुलशङ्करं सावधान वराडि सावचित्त सावधान वाजंत्री सावचित्त सावधान एक मिनिट सर्वांनी टाळी वाजवून गोड भजन करायचंय महादेवाच्या दरबारामध्ये आहोत आपल्याला काहीतरी महाशिवरात्रीचं पुण्य भेटलं पाहिजे म्हणून मॉनिटर सावज सगळ्यांनी गोड भजन करा शिवरात्री काळ आहे झालं शक्य तर उठून उभा राहा ज्यांच्या पाय दुखते त्यांनी दोन मिनटं उठून उभा राहिला तरी चालेल सगळे आपण उठून उभा राहायचं आणि पाच मिनटात आपण शिवरात्रीची कथा संपवणार आहोत आणि लगेच आरती करणार आहे तुमचा जास्त वेळ घेतला आहे आज शिवरात्र आहे म्हणून नाही तर वेळ कधीच घेणार नाही ताळी वाजून गोड भजन कराय सगळ्यांनी हरि नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय हर हर भोले
नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय दोनच मिनिटं खाली बसायचे, आरतीची तयारी होईपर्यंत शिवरात्रीची कथा एक दोन मिनिटांमध्ये आपल्याला ऐकायची, लगेच आरती करायची. आज महाशिवरात्र आहे म्हणून थोडा जास्त वेळ घेतण्यात आलेला आहे आणि आज जागलं पाहिजे. महादेवाच्या मंदिरामध्ये रात्रभर जागरण करावं, नाही तर कमीत कमी 11:30-12 तरी. ज्यांना त्रास होईल त्यांची माफी मागतो, परंतु महाशिवरात्र आहे म्हणून एक दोन मिनिटांमध्ये कथा संपणार आहे. महाशिवरात्रीची एक कथा सांगितली जाते व्रत म्हणून. या शिवरात्री कथेमध्ये एका भिल्लाची कथा सांगितली जाते, त्याचं नाव आहे चित्रभानू. हा
हा एक शिकारी आहे. शिवरात्रीची कथा ऐका चांगली, अनेक जन्मातलं पाप नष्ट करते ही कथा. आपल्या आयुष्यात काही पाप झाले असतील तर नष्ट होतात काही कथा श्रवणाने, त्यापैकी ही कथा आहे महाशिवरात्रीची. तो चित्रभानू नावाचा जो शिकारी आहे त्याच्याकडे एका सावकाराचं कर्ज झालं आणि कर्ज झाल्यामुळे त्याला बंदिस्त केलं. बंदिस्त ठेवलं, बांधून ठेवलं, 2 दिवस उपवाशी आहे, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आणि घरचा कर्ता पुरुष जर संकटात सापडला तर लेकरा बाळावरही उपवाशी मरण्याची वेळ येते. त्या लेकरांवरही संकट आलं, पत्नीवरही संकट आलं, घरातला पुरुष नाही घरी, 2 दिवस घरचेही उपवास आहे. पण जेव्हा कर्ज चुकवण्याची त्यांनी कबुली केली आणि ते कर्ज चुकवण्यासाठी मला काहीतरी संधी द्या म्हणून त्याला बंदी खाण्यातून मुक्त केलं. आणि तू लवकर जर कर्ज जर तू पूर्ण केलं तर तुला पुन्हा शिक्षा भेटणार नाही. मग कर्ज चुकवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग शिकारी करायची, आपल्या लेकरा बाळांना जीव घालायचं, आपल्या पत्नीचं संगोपन करायचं, या सगळ्या जबाबदारी घेऊन तो सायंकाळच्या वेळी जंगलामध्ये प्रवेश करतो. डोक्यावर कर्जाचा भार आहे, मुलं बाळं उपवाशी आहेत. आता पहिलं तर लेकरांना काहीतरी खाऊ घातलं पाहिजे, बाप म्हणून घ्यायचं असलं तर लेकरांचं पालन पोषण करता आलं पाहिजे. एका झाडावर तो चढला आणि कुणीतरी एखादा तरी सावज येईल, एखादं तरी आपल्याला भक्ष्य भेटेल या सरोवराजवळ आल्यानंतर. पण त्या झाडावर चढला, ते झाड होतं बिल्वपत्राचं, बेलाचं. आणि ही रात्र होती शिवरात्र. ते एक एक पान ते तोडून खाली टाकू लागला. पहिला प्रहर 6 ते 9 त्याच्याकडून ती पूजा होत गेली. कधीतरी पानं खाली टाकायचा आणि खाली महादेवाची पिंड आहे, पुरातन पिंड आहे महादेवाची. काही काही जागेवरल्या महादेवाच्या पुरातन पिंड आता उघड्या पडू लागल्या, बाहेर येऊ लागल्या. काशीची घटना आपल्या सगळ्यांना जाणत आहे. आपण नंदीचं मुखकमल कुणीकडे होतं, नंदी महादेवाकडे तोंड करून असतो, म्हणून ते चरित्र लांबलं आता आपल्या सगळ्यांना विस्तारित करण्याची गरज. त्या महादेवाच्या पिंडेवर हे बिल्वपत्र पडू लागलं आणि पहिल्या प्रहरात त्याच्याकडून छानसं पुण्य समर्पण झालं. अज्ञानावस्थेत सज्ञान पालन केल्यावर तर महादेव खूप प्रसन्न होते, पण अज्ञानात महादेव एवढे भोळे आहेत की सहज जरी तुमच्याकडून समर्पण झालं तरी प्रसन्न होतात. आणि तो पहिला प्रहराचं पुण्य त्याला भेटलं आणि एक हरिण त्या ठिकाणी पाणी प्यायला येतं. त्या हरणाला पाहून याने बाण जोडला आणि मारणार आहे. ते हरिण बाण मार आपल्याकडे येणार आहे हे लक्षात आलं आणि तिने त्या हरणीने त्या व्याधाला त्या बिल्लाला विनंती केली की दादा मला मारू नको. का? तू माझी शिकार आहे, आम्ही शिकार करणं हा माझा धर्म आहे. ते म्हणजे दादा मी मारू नको म्हणजे फक्त काही क्षणापुरतं मारू नको म्हणते. मी तुझी शिकार आहे, तू नक्की मला मार, पण एक काम करू दे, माझ्या लेकरांना पास दे, त्याच्या मालकाकडे स्वाधीन कर दे आणि मी परत येते. बिल्ल म्हणलं असं कुठं शिकारी, असे कुठं सावज असतोय का की तो जाऊन परत येईल, मृत्यूच्या काळात परत कोणी येऊ शकतं का? त्या हरणीने सांगितलं दादा मी जर नाही आले परत तर जगातलं जे पाप आहे ना, आता का पापाचे प्रकार कायिक वाचिक मानसिक, ते काही पापाचं वर्णन तिने केलं, ते पाप मला लागल, मी नक्की याचं थोडंसं पुण्य झालतं म्हणून त्या हरणाच्या बोलण्यावर विश्वास बसला. ती हरीण धावत पळत घरी गेली आणि मालकालाच भेटली त्या पिल्लांची जबाबदारी. आता त्या मालकांनीही विचार केला की आपली पत्नी जाणार आहे, तो मला तू नको जाऊ मी जातो. कधी कधी 2 हरणींची म्हणजे सवतीची कथा सांगतात, दोघी सवती होत्या, दोघींनी विनंती केली मालकाला की आम्ही जातो. पण घटना तीच घडायची, मला फक्त पूर्ण करायची पटकन. यात कोणीही जरी आलं की त्यांना वाचा फुटायची आणि त्या भिल्लाला त्या व्याधाला ते बोलायचे की दादा आम्हाला मारू नको, आम्ही घरून फक्त आमच्या लेकरांची व्यवस्था करून येतो. शेवटी सगळे आले ना तेव्हा त्या भिल्लांनी पाहिलं 4थ्या प्रहरामध्ये 3 प्रहरात त्याच्याकडून ही सेवा घडली. बिल्वपत्र त्या पिंडेवर पडायचं आणि 4थ्या प्रहरामध्ये हे सगळं कुटुंब आलं आणि ते लहान लेकरं म्हणतात दादा माझ्या आईला नको मारू, माझ्या वडिलांना नको मारू, आम्ही कवळे आहोत, आमचं कवळं मांस तुला छान लागल, तर पहिला वध आमचा कर. आणि ते वडील म्हणतात दादा की आईची गरज असते, आई मागं पाहिजे, वडील नसले तरी आई संगोपन करेल, मला आधी जाऊ.
आणि आई म्हणते लेकरांना बापाचा आधार पाहिजे म्हणून मला आधी मार, हे दोघं मला मार मला मार माझा आधिपत कर ही स्पर्धा लागते. आणि त्या चौथ्या प्रहरातल्या सेवेमध्ये तो भिल्ल 2 दिवसाचा उपवास आहे, लेकरबाळी उपवासित घरी. पण विचार करतो यांचं एकमेकावर किती प्रेम आहे आणि एकमेकासाठी हे जीवदान समर्पण करू लागले, जीव देऊ लागले. मी यांच्यासाठी काय करू शकतो? आणि या सगळ्यांची दया त्या शिकाऱ्याला आली, त्या व्याधाला आली, त्या भिल्लाला आली. आणि यांना कोणालाच मारायचं नाही ही बुद्धी त्याला होऊ लागली. आणि मी कोणाला मारावं? कारण 4 प्रहरातलं पुण्य, शास्त्रे महाराज ज्यांच्याकडे पुण्य त्याला वाईट कामं करण्याची बुद्धी सुचत नाही. विनाशकाले उपिरत बुद्धी जे म्हणतात ना, त्यांच्याकडे थोडा तरी पुण्याचा साठा आहे. पाराण्याचा असेल, साधनेचा असेल, हरिपाठाचा असेल, काकड्याचा असेल, देवपूजेचा असेल, काहीतरी पुण्य पाहिजे जे खूप महत्त्वाच्या वेळी तुम्हाला कामं येतं आणि तुमचा पाय घसरू देत नाही, तुमचा विनाश होऊ देत नाही. हे पुण्य त्याला समर्पण झालं आणि यांना सगळ्याला जीवदान देण्यासाठी हा उपयुक्त होतो, त्याची बुद्धी तयार होते. आणि त्या देवता होत्या स्वर्गातल्या, त्याने समोर येऊन त्याला दर्शन दिलं. महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये फक्त या कथेला थोडा स्पर्श केला, कोणाच्या मुखातून ऐकले किंवा आपण कोणाला सांगितले तरी पुण्य समर्पण होतं म्हणून ती कथा सांगितली जाते. महाशिवरात्रीच्या काळाचा त्या कथेचा खरा सारांश असा आहे की 4 प्रहर आपण जागी राहावं आणि महादेवाची पूजा करावी, रात्रभर जागरण करावं, आज झोपत जाऊ नये. फक्त एकमेकाला सांगा झोपू नका झोपू नका, सगळे झोपले तरी जाऊ नये पण जागते राहिये. शक्य झालं तर जागं राहावं, 4 प्रहरामध्ये पूजा करावी, अभिषेक करावा. महादेवालय जर तुमच्याकडे असेल, आता किती छान मंदिर आहे महाराज, जुनं हेमाडपंथी मंदिर. तुमच्या गावातल्या महादेवाचं काय नाव आहे मंदिराचं? काही वेगळं असं नाव ठेवलं असं नाही, महादेव मंदिर म्हणूनच आहे. खूप सुंदर आहे हेमाडपंथी मंदिर, जुन्या काळातलं आहे. तर देवालय असेल तर देवालयात बसावं, किंवा आपल्या घरी महादेवाची पिंड असेल तर दुधाने अभिषेक घालत बसावं, पूजा करावी. जेवढं जागता येईल तेवढं जागावं आणि महादेवाची आज आराधना करावी अशी महाशिवरात्र अत्यंत महत्त्वाची. हा शिवरात्रीचा उपवास आपल्याला घडला, छानसा योग आहे, देवाने आपल्याला ठेवलंय आणि आपल्याकडून हे व्रत करून घेतलंय, देवाचे आभार म्हणा. आणि काळाचा महाकाल हा महादेव आपल्यावर सतत प्रसन्न राहावा, कारण संहारक देवता आहे ब्रह्मा विष्णू महेशापैकी, या जगाचा संहार करण्याचं सामर्थ्य महादेवाकडे. म्हणून सतत विनंती करा, जसा जप करता येईल तसा करत जा, काही डोक्यात भ्रम घेऊ नका. कोणी काही तोडगे वगैरे सांगायला लागलं, काही करायला लागलं, त्याला असं टेन्शन घेऊ नका, हे करेन ते होईन ते करेन काही नाही. विनंती करत जा, जशी करता येईल तशी करत जा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितम नमा. आपल्या सगळ्यांच्या वतीने भगवत भगवान भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात आणि असेच व्रत आपल्याकडून घरत राहावे अशी अपेक्षा करतो. आणि आज या वाणीला ठिकाणी पूर्णविराम देतो. आपल्या सगळ्यांचा जरा जास्त वेळ घेतला आहे आज, त्याबद्दल माफी मागतो, पण शिवरात्र असल्यामुळे घेतलं. उद्यापासून बरोबर 8 ते 10 म्हणजे 8 ते 10 म्हणजे 8 ते 10:15 या काळामध्ये कथा सुरू होईल आणि 10:15 जास्तीत जास्त 10:30 आपले आरतीवन इथून निघून जाणार आहे. त्याच्यामध्ये येत किंचितही शंका नाही. आज थोडा प्रवास झाल्यामुळे थोडा वेळ गेला, पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांची माफी मागतो. अतिशय सुंदर नियोजन आहे, छान नियोजन, आपल्याला आळस येणार नाही, कंटाळ येणार नाही, असं सगळं डेकोरेशन वगैरे. आणि आज महादेव पार्वतींचे हे पात्र खूप छान सजवले, खूप खूप धन्यवाद या लेकरांनीही वेळ दिला. महादेव पार्वती आपल्याला प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी दर्शन होत आहे, छान सदृश्य त्या ठिकाणी बनवलं. आता हे बनवत असताना खूप त्रास होतो, किती करायचं हे सगळं जसं झालं पाहिजे छान, पण ताई एवढे कष्ट घेऊन करतायत. म्हणून आपण सर्वांना सांगू शिक्षिम असाल की नियोजन पाहणारे असतील, आमचे सुदर्शन महाराज असतील, पूज्य आदरणीय बाबांची पवित्र उपस्थिती आहे, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आणि वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. सगळ्यांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं, लगेच आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जात जाऊ नका, देवाचा प्रसाद आपण घेतला पाहिजे.
प्रसाद वाटवणाऱ्याने लगेच आरती संपत आले की स्टेजकडे गेलं पाहिजे. हॅलो हॅलो. आजची आरतीसाठी बाळासाहेब मोरे, रामभाऊ शितोळे, दादासाहेब जगताप, अनिल जगताप, रामभाऊ जगताप, सागर शिंदे, हे सगळ्यांनी यायचे. बाळासाहेब खाडे या ज्यांना. चला लवकर ज्यांची नावं घेतले जोडीने समोर या. कथेची आरती आहे आज महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. चला समोर या. दिवस दोन आरती होतील, महादेव भाषा आणि भागवत. तर कापूर थोडा थोडा टाकायचा, दोन आरतीला पूर्ण पाहिजे. कर्पूर गौरम करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंद भवं भवानी सहितं जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ भगवता. जय हो जय भागवता. आरती करो भगवता. हो श्री शुक मुनी ने परम भगवने नाना परि ने गाए हरिचरिता. आरती करो भगवता. जय हो जय श्री भागवता. आरती करो तुज भगवंता. वेद करो से मधुर फळ आतुर से भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करो तुझ सारा हरि गुण गा.
तुम्ही
श्रीमद भागवत महापुराण की श्री शुकदेव भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। वाह वाह जय जय श्री राधेश्याम। प्रसाद घ्या। कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।